नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींना. आज तिसऱ्या दिवसामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज जो आपण शिकणार आहोत टॉपिक, ते म्हणजे मॉर्फ ट्रान्झिशनचा आपल्याला इफेक्टिव्ह यूज कशा पद्धतीनं करता येईल, म्हणजे जो ट्रिगर सारखाही दिसेल आणि झूम इफेक्ट सारखाही दिसेल. ओके, तर आज ज्या टॉपिकमध्ये आपण इंटरेस्टेड आहोत त्याच्यासाठी आपण एक अकॅडमिक टॉपिक निवडलेला आहे, परंतु या इफेक्टचा वापर तुम्हाला कुठे कुठे आणि कसा कसा करता येईल ते तुमच्या होमवर्कमध्ये दिसणं गरजेचं आहे. तर सपोज मी इंडियन सब कॉन्टिनेंट्स म्हणजे जे काही भारतीय उपखंड आहेत त्याच्यामध्ये 7 देश येतात, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूटान आणि मालदीव. ओके, असे 7 देश त्यामध्ये येत असतात. आणि या 7 देशामध्ये आपल्याला पाहायचं आहे, माझा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय ना? ठीक आहे, हे पहा, इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणजे भारतीय उपखंडामध्ये जर मी इथे क्लिक केलं पुढच्या स्लाइडला ज्यावेळेस मी जाईन इथं, ओके, त्यावेळेस सपोज मला या धिस वन, ओके, या ब्रॅकेटच्या आतून मला इन्फॉर्मेशन बाहेर काढायची आहे, या परत किंवा आपण म्हणूया या टॅब मधून किंवा या बटन मधून किंवा या मेनू बार मधून मला इन्फॉर्मेशन बाहेर काढायची आहे. आणि ही इन्फॉर्मेशन ज्यावेळेस सपोज पहिल्यांदा इंडियाची इन्फॉर्मेशन इथून मला काढायची आहे, पाकिस्तानच्या इथून काढायची आहे, किंवा आपण म्हणूया थर्ड नंबरला काय आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, ओके, त्यानंतर नेपाळ आहे, भूटान आहे आणि मालदीव. ओके, असे 7 देश आहेत भारतीय उपखंडामध्ये. आणि वेन आय विल क्लिक धिस, याच्यावेळेस ज्यावेळेस मी क्लिक करेन, ओके, इंडियाला ज्यावेळेस मी इथे क्लिक करेन, देन इन्फॉर्मेशन विल कम आउट ऑफ धिस, त्याच्यामधून इन्फॉर्मेशन येणार आहे. जर तुम्ही नीट जर बघितलं तर इन्फॉर्मेशन त्याच्या आतमधून येत आहे आणि हे इन्फॉर्मेशन त्याच्या बाहेर, जसं की सपोज एक ओंजळ आहे हाताची अशी, असा मी हात केलेला आहे आणि या हातातून मला अशी फुलट बाहेर टाकायची आहे. ओके, तर त्याही वेळेला तुम्हाला या इफेक्टचा वापर होणारच आहे, ते तुम्ही कसा करताय त्यावरती तो डिपेंड आहे. किंवा एखादी सपोज एखादी प्रतिमा आहे सरस्वतीची वगैरे, वीणा वगैरे, किंवा असा आशीर्वादाची एखादी साईबाबांची वगैरे मूर्ती आहे आणि त्या हातातून तुम्हाला तो डेटा बाहेर काढायचा आहे तुमचा, किंवा जे काही तुमचे आशीर्वादाचे शब्द आहेत वगैरे ते असे आले पाहिजेत, तर त्यावेळेला सुद्धा हा इफेक्ट तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, आता पहिल्याला ज्यावेळेस मी क्लिक करेन त्यावेळेला इंडियाची माहिती बाहेर आलेली आहे आणि पाठीमागं तुम्ही बघताय फेंटमध्ये किंवा फेड इफेक्ट म्हणजे फेड इमेजमध्ये आपल्याला काय दिसतंय, भारताचा नकाशा दिसतोय. ज्यावेळेस मी याला क्लिक करेन, ओके, त्यावेळेला इंडियाची माहिती तिसऱ्यामध्ये जाणार आहे आणि दुसऱ्यामधून पाकिस्तानाची माहिती बाहेर येणार आहे जे काय असेल ते. त्यानंतर ज्यावेळेस मी तिसऱ्याला क्लिक करेन, ओके, त्यावेळेला त्यातून माहिती बाहेर येणार आहे आणि चौथ्यामध्ये जाणार आहे. त्यानंतर चौथ्याला ज्यावेळेस मी ते क्लिक करेन त्यावेळेला असा सुद्धा इफेक्ट दिसू शकेल. ओके, त्यानंतर ज्यावेळेस मी 5व्याला क्लिक करेन, ओके, म्हणजे नेपाळ, तर त्यावेळेस असा इफेक्ट दिसेल. अजून ह्या 4थ्यापेक्षा तो 5वा इफेक्ट वेगळा होता. ज्यावेळेस मी 6व्याला इथं क्लिक करेन त्यावेळेला त्यातून माहिती बाहेर येणार आहे, ओके, भूटानची. आणि ज्यावेळेस मी 7व्याला क्लिक करेन त्यावेळेस त्या बॉक्समधून बाहेर येणार आहे माहिती मालदीवची. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा मेनू बार तुम्हाला तिथं काय करायचं आहे, ऑर्गनाईज करायचं किंवा डिझाईन करायचं आहे. तर वेबसाईट मेकिंगच्या वेळेला, ऑफलाईन वेबसाईट मेकिंगच्या वेळेला आपण खूप वेगळ्या पद्धतीने हे शिकणार आहोत, परंतु सध्या जर मी तुम्हाला धिस इंडियन सब कॉन्टिनेंट ज्यावेळेस तुम्हाला इथं दाखवले धिस वन एवढे 7, तर ते कसे केलेले आहेत ते पाहण्यासाठी, किंवा हे कुणी सादर केलंय, कुठून सादर केलं गेलंय, हे शिर्डीहून सादर केलं गेलेलं आहे, कोणत्या कॉलेजकडून, त्याचा लोगो, याचा इफेक्ट बघा आणि त्याचा हा इंट्रो. ठीक आहे, आता पहिल्या 3 स्लाइड्स मी इथे प्ले करतो. तुम्ही ज्या स्लाइड्स पाहिल्या त्या 4थ्यापासून पाहिल्या, कशापासून पाहिलेल्या आहेत, ऍक्च्युअल ज्या स्लाइड्स आहेत तुमच्या अकॅडमिक्सच्या ते 4थ्यापासून तुम्ही पाहिलेल्या आहेत, पण ही माहिती या बॉक्स मधून कशी आली, कोणता इफेक्ट आहे सांगा मला, हा झूम आहे का ट्रिगर आहे, झूम आहे का ट्रिगर आहे, झूम का ट्रिगर, ट्रिगर, ट्रिगर आहे. चेतना वेळा म्हणत आहेत की ट्रिगर आहे. परत अजून
झूम आहे. कैलास काकडे सर म्हणत आहे झूम आहे. ओके 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 ठीक आहे. हॅलो, कॉम्बिनेशन आहे दोघांचं. कॉम्बिनेशन आहे दोघांचं. मॉर्फ आहे, मॉर्फ. मॉर्फ आहे तो मॉर्फ. ओके, दिस इज नॉट इवन ट्रिगर, दिस इज नॉट इवन झूम. झूम मध्ये काय असं येतं का? झूम मध्ये असं उलटी पालटी पूर्ण स्लाइड होऊन येते, ते नंतर नंतर पाहूया आपण. आणि ट्रिगरला त्याच स्लाइड मध्ये येतं. आता या स्लाइड मध्ये होता का डेटा? तो नव्हता. बरोबर आहे. एक गेल्यानंतर दुसरा येतोय असं होतं का? नाही. नो ट्रिगर, नो झूम. सुकेश मेहता सर फक्त करेक्ट आहेत. आणि मॉर्फ इथं ज्यांनी, ज्योती महाजन मॅडमने सुद्धा मॉर्फ म्हटलेला आहे, वर्षा दळवी मॅडमने सुद्धा मॉर्फ म्हटलेला आहे, सगळ्यांनी मॉर्फ बरोबर म्हटलेला आहे. ओके, शेख मोहम्मद सर म्हणत आहे की असाच अर्धा तास गेला. तुमचा मागचा रिव्ह्यू घेणं किती महत्वाचं आहे, कारण मुद्दे तुम्ही वाचत नाही आणि परत म्हणता की हिथं असं का. त्यानंतर ते मुद्दे जे इथं शिकवलेले आहेत तिन्हीच्या तिन्ही, ते तुम्ही होमवर्क सबमिट करत नाही, त्यासाठीचा हा रिव्ह्यू किंवा पूर्व उजळणी घेणं महत्वाचं आहे. त्याशिवाय तुम्ही मुख्य वातावरणात किंवा वातावरणाची निर्मिती होत नाही, प्लीज. ओके, ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता ही जी ऍक्च्युअल जे अकॅडमिक्स तुमच्या स्लाइड्स आहेत, त्याच्या अगोदरच्या या तीन इंट्रोच्या स्लाइड्स तुम्हाला बनवायच्या आहेत. या लोगोला आता मी हे दाखवतो, हे प्ले करून. ओके, फर्स्ट स्लाइड. हे संपल्यानंतर दुसरी स्लाइड लगेच ओपन होणार आहे आणि त्यामध्ये हा लोगोशी तुम्ही जे छेडछाड केलेली आहे ती दिसणार आहे. लोगोशी केलेली की हा लोगो असा तुमचा जो काही तुमचा स्वतःचा लोगो असेल, तुमचा जो काही स्वतःचा लोगो असेल, ओके, त्या लोगोला वेगवेगळ्या पद्धतीने अॅनिमेट कसं करायचं आहे. येस येस, कन्फ्युज करायला बॉक्सवर क्लिक केलं. बरोबर आहे दर्शना मॅडम तुमचं. तर ज्यांना माहीत झालेलं असेल त्यांनी बरोबर ती ओळखलेलं आहे. ठीक आहे, आता पहा या लोगोला इफेक्ट मला मी काय केलेला आहे. हा लोगो कसा येतोय पहा मला तुम्ही. हा आमच्या कॉलेजचा लोगो आहे. सपोज तुम्ही तुमचे लोगोज बनवलेले आहेत, बरोबर आहे. मी काय केलेलं असेल सांगा यामध्ये. कोणी सांगेल का मी काय केलेलं आहे याच्यामध्ये? हा हा, ही जी मध्ये साईबाबांची जी मूर्ती आहे ती येते. काय केलेलं असेल? कोणता एक शब्द सांगा मला चॅट मध्ये. काय केलेलं आहे? झूम केलेला आहे. परंतु हे सर्कल व्हील इफेक्ट ने येतोय. नाही 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 नाही, हे मधलं बरोबर इफेक्ट टू ह्याचा दोन ह्याचा दिलाय. हे जे मधलं जे फक्त साईबाबांचं जे काही चेहरा किंवा हे जी मूर्ती आहे इथं मधली, हीच फक्त मी कशी काढली असेल बाहेर, कशी काढली असेल बाहेर? झूम इफेक्ट नाही ना, ते मधला गोल वेगळा आहे ना. दोन वेगवेगळे आहेत ते आणि साईडचं राऊंड आहे. दोन वेगवेगळे हे दोन म्हणजे राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये साईबाबांची मूर्ती आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या. बरं, दोन दिसताना ते एक दिसत आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. हा, एकच गोष्ट आहे, दोन्ही गोष्टी एकच आहेत. तुम्हाला सांगतो कसं आहे. आता हे आता हा जी बाहेर बाजूची जी आउटलाईन आहे, बाजूची जी आउटलाईन आहे ठीक आहे, आणि मधलं जे आहे मधली बाजूची आउटलाईन मी कशी काढली असेल. कारण बाजूची आउटलाईन कशानं काढलेली असेल की हे सांगा मला. चॅटमध्ये कोणी सांगितलेलं आहे की तीन वेळा क्रॉप केलं वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, मी तुम्हाला चॅलेंज देतो. आता चॅलेंज, एक चॅलेंज देतो. सपोज फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग हिअर द ब्लँक स्लाइड. ओके, अँड न्यू स्लाइड इथं घेतलेलं आहे आणि ही ब्लँक स्लाइड घेतली. अँड सपोज इफ आय एम, इथं मी लिहिलं की साईबाबा संस्थान, साईबाबा संस्थान लोगो. ओके, ओके, आता साईबाबा संस्थान लोगो इथे मी लिहिलं. आता ही इमेज मी घेतली आहे सपोज. ओके, मेहता सर, सॉरी सॉरी. आता मी याला कॉपी केलं. कॉपी करून इथे काय केलेलं आहे?
पेस्ट केलेला आहे. आता मला तुम्ही म्हणा की ही मला आउटलाईन बाजूला काढायची आहे आणि हे मधलं जे आहे ना ते बाजूला काढायचं, तर मी काय करायला पाहिजे? कोण सांगेन मला? फॉर्मॅट मर्ज शेप. ओके, फ्रॅगमेंट करायला पाहिजे. नो नो नो, फक्त मला आउटलाईन पाहिजे, फक्त आउटलाईन. हे शेप नाहीये, हा शेप नाहीये, हा पिक्चर आहे. हे बघा, हे पिक्चर आहे इथं. आणि मी जर अजून एक शेप घेतला, याच्या बरोबर जर मी एक शेप घेतला सपोज, ओके सपोज फॉर एक्झाम्पल मी ओहोल इथं काहीतरी घेतलेला आहे असा, आणि याला, आणि याला ज्यावेळेस मी सिलेक्ट करेन आणि मर्ज शेप ना, मला काय करायचं आहे? हा चौकोन आहे, हा चौकोन, हा शेप म्हणजे चौकोन म्हणून तो कन्सिडर करतो, याला याला चौकोन म्हणून कन्सिडर करतो तो. ओके, दिस इज नॉट अ शेप, दिस इज द पिक्चर. तर मला आउटलाईन वेगळी काढायची आहे आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड, रिमूव्ह बॅकग्राऊंड येणार नाही, आउटलाईन वेगळी काढायची मला. मधलं नाही, मधलं तर मी असंही काढू शकतो ना. आता क्रॉप करणार सर, इमेज राऊंड शेप ने क्रॉप करणार आणि वरची क्रॉप करणार. बर बर बर, ठीक आहे, आपण करूया बर का. मग आपण करूया, आपण करूया इमेज एसव्हीजी करणार. नो नो नो, आपण करूया हे, तर इमेज एसव्हीजी करणार. ऐका, क्रॉपनच करायचं आहे. ड्रॉ करून केलंय का? ऐका, नो 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 नो, ड्रॉ नो, आता इथं ड्रॉ नाही. आता मी मॅडम म्हणतायत तसं आहे ना, ओव्हल शेप ने आपल्याला मी क्रॉप करतो. ठीक आहे, आता मी याला ओव्हल शेप ने क्रॉप केलं, क्रॉप टू शेप ओव्हल. ठीक आहे, आणि परत काय केलं याला इथं? क्रॉप. आणि इथं मला हे मिळालं, हे मला मिळालं, बरोबर आहे, हे मला मिळालं. अजून थोडस क्रॉप करतो मी. हॅलो, आवाज काय झाले सर? आवाज हा आता यायला लागला. तुम्ही तिथले माईक बंद करा सगळ्यांनी, इथं कनेक्शनचा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे, डिस्कनेक्ट होतंय ते. प्लीज आवाज बंद करा तुमचे. कुठेही तुम्ही गर्दीच्या गोंधळाच्या ठिकाणी बसलेला असता मला कळत नाही तुम्ही कसं शिकताय. हा, इथं लक्ष द्या. आता मला या ओव्हल शेपने मला काय काय कट करता आलं पहा. आता मी या फॉर्मॅट मधून मी क्रॉप केलं आणि क्रॉप टू शेप मी ओव्हल घेतलेला आहे इथं, आणि त्यानंतर मी इथं क्रॉप केलं. ठीक आहे, आणि याला इथपर्यंत असं क्रॉप केलेलं आहे, राईट. आता हे फक्त मला मधलं मिळालं ना, मधलं. आता बाहेरचं मला काढायचं आहे, मी क्रॉपने कसं काढायचं? इथं कंट्रोल सी कंट्रोल व्ही. हा, बाहेरची मला आउटलाईन पाहिजे. आता कुठली? याच्या बाहेरची. तर कशी काढणार मी आउटलाईन? आता सांगा मला. आता माईक एकानं चालू करा फक्त आणि सांगा मला की हे मला आउटलाईन फक्त पाहिजे आणि त्याच्या ओव्हल ओव्हल शेप जर त्याच्यात बसवलं आणि सबट्रॅक्ट केलं तर. बर बर, आता मी काय करतो, सरांनी सांगितल्यानुसार करूया आपण. ठीक आहे, आता मी इन्सर्टला जातो, शेपला जातो आणि शेपला जाऊन हे ओव्हल शेप घेतो. ओव्हल शेप घेतल्यानंतर मी काय करणार आहे, शेप इफेक्ट आउटलाईन मध्ये हे नो आउटलाईन काढून टाकतो. ठीक आहे, नो आउटलाईन आणि त्याच्यानंतर धिस वन. ओके, हा ओव्हल घेतला मी आणि याला, या ओव्हलला हा काय केला, जॉईन केला आणि परत काय केलं, फ्रॅगमेंट केलं, फ्रॅगमेंट, बरोबर आहे. तर फ्रॅगमेंटनं त्याला, त्यानं काय केलं, चौकोन समजलं. काय समजलं त्यानं? चौकोन. कळलं का नाही कळलं काकडे सर? हा, तर मला ही आउटलाईन फक्त काढायची, तर कशी काढायची? हॅलो, कोणी कोणी सांगितलेलं आहे फ्रॅगमेंट? सबस्ट्रॅक्ट, सबस्ट्रॅक्ट म्हटलो मी, सबस्ट्रॅक्ट. हा, सबस्ट्रॅक्ट. बर, सबस्ट्रॅक्ट करूया आपण. बरोबर, ह्या लोगो मध्ये पूर्ण नावाची तर ओव्हल बसवला आणि दोन्ही इमेज सर सिलेक्ट करा व्यवस्थित. बर, हे दोन्ही सिलेक्ट केलं मी. ठीक आहे, आणि परत मी मर्ज शेप मध्ये गेलो आणि काय करायचं तुम्हाला म्हटलंय, सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट न सगळं जाईल, इंटरसेक्ट न फक्त गोल राहील. ते पिक्चर समजत नाही, ते शेप साठी आहे. ते मर्जच्या पुढे शब्द काय सांगा मला, मर्जच्या पुढे काय आहे, शब्द काय आहे, शब्द काय आहे? मर्ज शेप, शेप्स आहे, शेप्स आहे. इज दिस अ शेप? दिस इज अ पिक्चर ना. हे काय आहे सर? पिक्चर पण येतं करता. ऐका, पिक्चर आहे पण त्या शेपचा तुम्हाला फक्त कट करता येतं. हा पिक्चर गोल नाहीये, हा पिक्चर काय आहे, धिस इज, हा स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे असं रेक्टॅंगल आहे तो एक. आता पहा याच्यावर आणि याच्यावर तुम्ही केलं तिथं करता येतं, ठीक आहे, पण ते शेपच्या फॉर्ममध्ये करता येतं, शेपच्या फॉर्ममध्ये करता येतं फक्त. हे बघा फ्रॅगमेंट,
केलतच ना आपण असं तर फ्रॅगमेंट केल्यावर हा त्यांना चौकोन रिमूव्ह बॅकग्राऊंड रिमूव्ह बॅकग्राऊंड हे कोणी सांगितलं वृषाली ओके व्हेरी गुड आता बघा रिमूव्ह बॅकग्राऊंड तुम्हाला करायचं ओके मॅडम जसं म्हणतायत तसं आपण इथे करूया राईट रिमूव्ह बॅकग्राऊंड मला करायचं आहे फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर मी इथं रिमूव्ह बॅकग्राऊंड करतो आणि इथं मार्क एरियाज टू कीप हे सगळं मला मार्क करायचं आहे ठेवण्यासाठी हे बी मला मार्क करायचं आहे बाहेरची आउटलाईन जी आहे ते ठेवण्यासाठी ठीक आहे हे बी मला मार्क करायचं आहे हे ठेवायचं आहे मला आउटलाईन ठेवायची आहे आणि मधला जो पार्ट आहे बरं हे ठेवायचं आहे हे बी ठेवायचं आहे हे बी ठेवायचं आहे आणि हे सुद्धा ठेवायचं आहे ठीक आहे आणि मार्क एरियाज टू रिमूव्ह म्हणजे याला मला काय करायचं आहे रिमूव्ह करायचं आहे गोल बरोबर मला रिमूव्ह करायचं आहे सॉरी मिनिट मार्क एरियाज टू रिमूव्हला मला काय करायचं आहे याला ठेवायचं असं गोल काढायचा याला बरोबर आहे तर तुम्ही कितीही जरी केलं तर गोल आउटलाईन यामध्ये तुम्ही काढणार नाही त्याला खूप तुम्हाला जे आहे टॉइल किंवा हार्डवर्क त्यामध्ये करावं लागणार आहे ही अशी आउटलाईन काढायची आहे तुम्हाला आउटलाईन काढायची ही आउटलाईन अशी काढता येते बट हाऊ कॅन यू सो परफेक्टली सिलेक्ट दोज एरियाज विच यू डोंट वॉन्ट इन युअर पिक्चर तर याला याचे सिक्रेट्स मी तुम्हाला या स्लाइडमध्ये दाखवतो आता मी काय केलंय मला करायचं काय होतं हे बघा मला हे करायचं होतं नीट ही स्लाइड नीट समजून घ्या ऑडिओ मी ऑफ करतो वाटलं तरी तो ओके आणि प्ले अक्रॉस द स्लाइड व्हॉल्यूम म्यूट करून टाकतो लूप अंटिल स्टॉप वगैरे हे सगळं काढून टाकतो ठीक आहे आता पहा हा तुम्हाला जर शेवटच्या 0.1 सेकंदामध्ये सापडलेलं असलं तर सापडलं आता पहा मी काय केलेलं होतं हा जो आहे हे अगोदर काय केलं क्रॉप केलेलं आहे आणि याला सुद्धा काय केलेलं आहे क्रॉप केलेलं आहे दिसतंय का क्रॉप केलेलं दिसतंय का क्रॉप केलेलं हो हा दिस इज नॉट क्रॉप्ड इमेज हे क्रॉप केलेलं नाहीये दिसतंय तुम्हाला क्रॉप केलेलं पण दिस इज नॉट द क्रॉप हे पहा हे काय आहे हा ब्लॅक ओहल आहे ओके आणि हे काय आहे लोगो आहे आता हा लोगो असा कसा येतो एक वरची बाजू अशी आणि खालची बाजू अशी ही एक इमेज नाहीये ही याचा मी काढलेला आहे मधून तुकडा ओके असा तुकडा आर यू गेटिंग ओके आता कंट्रोल झेड 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 आणि परत अॅनिमेशन कसे दिलेले आहेत पहा अॅनिमेशन पेन मध्ये जाऊन ज्यावेळेस तो झूम न येतोय त्याच वेळेस हे काय होणार आहे वाईप इफेक्ट होणार आहे याचा कशाचा हे पहा हे जे आहे धिस वन ओके धिस वन अँड धिस वन ओके हे हित आहे हे हित आहे हे वाईप इफेक्ट आहे याचा दिसतंय का तुम्हाला वाईप हा हा वर वरचा जो इफेक्ट आहे तो लेफ्ट बाजूने वाईप होत येणार आहे वरचा आणि खालचा जो आहे तो राईट बाजून येणार आहे ठीक आहे हे पहिला दुसरा अॅनिमेशनचा इफेक्ट त्यानंतर त्याच वेळेला हा सुद्धा आहे बघा झूम न येणार आहे हा झूम न येणार आहे आता लक्षात घ्या सिक्वेन्स कसा आहे लक्षात घ्या आता सिक्वेन्स सिक्वेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट तर याच्यामध्ये हा ही क्रॉप केलेली बाहेर आहे ओके व सगळ्यात वर आहे क्रॉप केलेलं परत हे जे आहे हा जो गोल आहे तो कुठं आहे मध्ये आहे आणि पाठीमागे काय आहे पूर्ण लोगो आहे तुकडे पाडलेला ठीक आहे तर आता आपल्याकडे एक लोगो आहे आता तर हे सगळं करत बसण्यापेक्षा तुम्ही सिम्पली काय करणार आहात फक्त दोनदा कॉपी करणार तीनदा नाही करणार आहे दोनदाच करणार आहात तुम्ही कॉपी पेस्ट ओके आता हे काढून टाकतो इथनं अँड हिअर आय वॉन्ट टू डील विथ धिस लोगो तुमचा जो काही लोगो असेल शाळेचा असेल तुमचा असेल कोणाचाही असेल पण तो अशा पद्धतीनं आला पाहिजे हे तुमचं जर टार्गेट असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं फॉर्मॅट बॅकग्राऊंड काय करायचं ब्लॅक कारण तुमचा फक्त लोगो तुम्हाला फोकसमध्ये दाखवायचा त्यामुळे ब्लॅक करायचा आहे ठीक आहे त्यानंतर मी ओव्हल सिलेक्ट करण्या अगोदर क्रॉप करून घेणार याला ठीक आहे तर फॉर्मॅटमध्ये जाऊन मी काय करेन क्रॉप करेन अँड क्रॉप करताना फक्त मला एन्श्युअर
युअर सेल्फ की मला हा ओहल न क्रॉप करायचा आहे, ओहल शेप न, ठीक आहे, आणि परत क्रॉपला करायचं क्लिक. त्यानंतर काय होणार, या पद्धतीने हितन हितपर्यंत क्रॉप केलं, याला हितून हितपर्यंत क्रॉप केलं, ठीक आहे, फाईन. हे पाय वगैरे सगळे आले, ही हे जी चावडी म्हणजे ते जे दगडावर रॉक वरती बसत होते ते आहे. श्रद्धा आली, सबुरी आली, ठीक आहे. आता इथं बाहेर अंगणात क्लिक करतो मी. आता हे जे आहे धिस वन, हे क्रॉप्ड इमेज आहे, बरोबर आहे. आणि ही जी इमेज आहे त्याचे मी काढणार आहे दोन तुकडे, कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही करणार आहे याला, आणि याला थोडस बाजूला ठेवूया तोवर. याला काय करायचं, मला सेंटर आणि मिडलला घेणार, याला सुद्धा काय करणार आहे सेंटर आणि मिडलला घेणार आहे, दोन्ही एकामेकावर ओव्हरलॅप येतात आहे. त्यानंतर मी क्रॉपला जाईन आणि क्रॉप करताना वरून खाली क्रॉप करायचं, कुठपर्यंत करायचं मला, हॉरिझॉन्टल लाईन घेईन मी एक, राईट क्लिक फॉर्मॅट, किंवा इथून तुम्ही घेऊ शकता व्ह्यू, व्ह्यू आणि गाईड्स, ठीक आहे. आता ही जी वरची जी ओव्हरलॅप इमेज आहे वरची वाली, त्याला मला क्रॉप करायचं आहे लाईक धिस क्रॉप, ओके, अँड इथून इथपर्यंत मी क्रॉप केलं, फाईन इट इज. आणि त्यानंतर हे जी इमेज आहे पाठीमागची सिलेक्ट केली, आता त्याला मला खालून क्रॉप करायचं आहे, रेक्टॅंगल म्हणजे त्या रेक्टॅंगल शेपनेस करायचं आहे, क्रॉप उचलायचं नाही त्याला, क्रॉप करायचं आहे तुम्हाला इथून खाली इथपर्यंत, फाईन, बरोबर दोन्ही झाले, हा एक तुकडा आहे आणि हा एक तुकडा आहे आता, फाईन. आता हे इमेज बरोबर आलेली आहे. आता या इमेजवर याच शेपचा मला काय करायचं आहे, आय विल जस्ट सिलेक्ट हिअर अन ओव्हल. इन्सर्ट मध्ये शेप मध्ये गेल्यानंतर हा ओव्हल मी सिलेक्ट करेन आणि ओव्हल बरोबर याच्यावरती मी ठेवेन, आणि शेप आउटलाईन मी काय करणार आहे, नो आउटलाईन म्हणून करणार आहे. अँड धिस वन हे पूर्ण या ओव्हलला मी व्यापून टाकेन, ठीक आहे, आणि परत याला ब्लॅक कलर देईन, फाईन. थोडस बघा अजून झूम करून याची आउटलाईन बरोबर आहे का, कारण हे थोडस महत्वाचं आहे. ओके, याला ब्लॅक कलर दिलं आणि शेप आउटलाईन सुद्धा इथून काढून टाकली, फाईन, ओके. आता लक्षात घ्या, याला तुम्हाला कुठे ठेवायचंय, मध्ये ठेवायचंय, मध्ये, ओके, आणि याला सगळ्यात वर आणायचं आहे. सो ही जी क्रॉप इमेज आहे ती मी काय करेन, ब्रिंग टू फ्रंट, बरोबर आहे, ही पुढे आली, ही मध्ये आली आणि सगळ्यात मागं आली. समजलं का सिक्वेन्स कसा ठेवला, इज इट क्लिअर फॉर वन अँड ऑल सो फार, ओके, काय काय केलं समजलं, येस. आता पहा पुढे, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ही हा जो शेप ठेवलेला आहे तो असा मध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्या बरोबर त्याच्यावरती हा ठेवलेला आहे, बरोबर ठेवा, इथं असं दिसेल बट फुल स्क्रीन मध्ये कसं दिसेल बघा, ओके, थोडस आता तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे, राईट, आता याला थोडस पुढं पुढं करेन मी, कंट्रोल आणि शिफ्ट धरणार आहे आणि थोडस पुढं करेन, फाईन इट इज नाव, ओके. आता झालं का, एकच संध इमेज झाली का, एकच लोगो दिसतोय का नाही दिसतोय, इज इट लाईक अ युनिफॉर्म लोगो आहे का नाही हा, ओके. आता पुढे काय करायचं माहितीये का आपल्याला, ही जी इमेज आहे ही वाली ती आतून बाहेर येणार आहे, बरोबर आहे, आणि ही जी जाणार आहे ती अशी इकडून इकडं, आणि हे जे आहे आउटलाईन ते इथून इकडं. आता त्याला काय करणार पहा मी, धिस वन ॲनिमेशन मध्ये जाईन, ॲनिमेशन मध्ये जाऊन वाईपचा इफेक्ट देईन, याला असा नकोय, अँड आय विल टेक इट फ्रॉम लेफ्ट, आणि याला जो इफेक्ट आहे आय विल जस्ट वाईप इट आउट अँड फ्रॉम राईट साइड, फाइनल इज. आता पहा, देन मला हा जो गोल आहे धिस वन ते मला करायचं काय आहे, झूम इफेक्ट मला आणायचा आहे आणि एकदम आर्टिस्टिक सूदिंग मॅनर आणायचा आहे मला, ओके, लाईक धिस, नॉट सो फास्ट, रसग्रहण होत नाहीये, रसग्रहण होत नाही, त्यामुळे मी काय करेन, थोडस हे वाढवेन, याला 4.5 सेकंद वाढवेन, याला सुद्धा मी काय करणार आहे, 5 सेकंद, 5 सेकंड्स, 5 सेकंड्स, 5 सेकंड्स,
ओके आणि याला सुद्धा मी काय करेन इथनं ड्युरेशन त्याचं 5 सेकंड्स तिन्ही क्लिक वरती आहेत ओके अॅनिमेशन पेन मध्ये जाईन मी अँड आय विल सिलेक्ट ऑल धिस टुगेदर आणि काय करेन दोन्ही पैकी विथ काफ्टर विथ काफ्टर फर्स्ट आन्सर विल बी वेलकम विथ महेश बडवे सर यू आर ऍब्सोल्युटली रॉंग ओके विथ करायचं आहे आय विल जस्ट सिलेक्ट इट आउट अँड आय विथ प्रिव्हियस असं सिलेक्ट करेन विथ ओके येस ठीक आहे असो आता मी फुल स्क्रीन करतो आता इथं अँड ओ माय गॉड आउटलाईन सुद्धा आलेली आहे अँड लोगो मधून आलेला आहे अशक्य ते शक्य करी पीपीटी अभ्यास ओके या पद्धतीनं हा इफेक्ट झाला आता खालचा जो टाइप रायटिंगचा इफेक्ट आहे तो मला द्यायचा आहे हाऊ विल डू आय विल जस्ट सिलेक्ट इन्सर्ट अँड टेक्स्ट बॉक्स सिम्पली अँड हिअर व्हाईट कलर सुरुवातीला घेतो अँड हिअर आय विल टाईप श्री बट नॉट इन सपोज मराठी इंग्लिश बट इन मराठी सो मराठी इंडिक श्री सॉरी मराठी इंडिक इनपुट 3 वेर इट हॅज गॉन म कॅप्स लॉक ऑन आहे ना राईट मराठी कॅपिटल टी एच ई मराठी आलेलं आहे बरोबर आता श्री साई साई बाबा ओके संस्थान विश्वस्त विश्व विश्वस्त विश्वस्त ओके विश्वस्त आणि पुढे काय करणार आहे मी व्यवस्था विश्वस्त व्यवस्था कॉमा आणि पुढे करेन मी शिर्डी नॉट सर्दी शिर्डी शिर डी आता डी ला कॅपिटल करावं लागेल इथं एस एच आय आर कॅपिटल डी ओके फाईन इट इज अँड आय विल जस्ट चेंज इट्स फॉन्ट लाईक अमिता और कोकिळा ओके फाईन द्यायला कोकिळा प्रोफेशनल वाटतं थोडंसं अँड हिअर किंवा मग अमिता थोडासा स्टायलिश आहे बट तोही प्रोफेशनल आहे बट आय विल गो मोर सिम्पलर ओके या पद्धतीने मी काय केलं श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था खाली ठेवलं इथं आणि याला मला इफेक्ट द्यायचं एक 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 अक्षर आलं पाहिजे तर कोणता इफेक्ट देईन मी लवकर फास्ट एकच पहिला आन्सर मी निवडणार आहे त्याला ध्यानात ठेवणार आहे 5% डिस्काउंट देणार आहे लवकर फास्ट लेटर लेटर नॉट लेटर अपियर इफेक्ट दर्शना मॅडम इज करेक्ट तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा पर्सनल वरती तुमचं डिस्काउंट तुम्हाला वॅलेटमध्ये जमा होऊन जाईल आता पहा अॅनिमेशन मध्ये आपण जाणार आहोत आणि अपियर मध्ये जाणार आहोत अपियर ठीक आहे अँड आपण जाणार आहोत अॅनिमेशन पेन मध्ये ओके अॅनिमेशन पेन मध्ये जाऊन इथून मी इफेक्ट ऑप्शन चूज करणार आहे आणि इफेक्ट ऑप्शन चूज करून मला टायमिंग मध्ये द्यायचं आहे ऑन क्लिक नॉट ऑन क्लिक ओके इफेक्ट मध्ये द्यायचं आहे ऑल ऍट वन्स च्या जागी बाय लेटर अँड 0.5 च्या जागी मला करायचं 0.1 और 2 ओके ओके इट्स नॉट दॅट स्मूथ सो आय विल जस्ट टेक इट अ लिटल बिट फास्टर सो इफेक्ट ऑप्शन अँड 0.1 येस इट्स फाईन नाव नाव द वे इट इज अपिअरिंग simultaneously it shows the typing effect so I will just go on a copyright free channel okay and I will write the type writing effect oh my god so I will just choose here English India and here YouTube
सर ते स्क्रीन झूम झालेली आहे. स्क्रीन झूम झालेली आहे तुमची? कसं काय? हो तसं नाही होणार. वरचे मेनू वगैरे दिसत नाही सर. बऱ्याच वेळेचे मेनू दिसत नाहीत असे कसं काय? एक मिनिट मी स्टॉप करून परत एकदा शेअर करतो. आवाज पण सर कमी येतोय जरा. आवाज कमी येतोय बरोबर. दिसतंय का आता स्क्रीन व्यवस्थित का? झुमनच दिसतंय. हॅलो तुमचा मला आवाज येईना व्यवस्थित. आवाज स्क्रीन इज ओके सर. ओके आवाज इज ओके. यस सर. ओके टाइप रायटिंग इफेक्ट. ओके टाइप रायटिंग इफेक्ट. ओके इट विल एड जस्ट देअर अँड आय डोंट वॉन्ट धिस ऑल दिस ट्युटोरियल फ्री. Type writer effect free. Simply you can choose typewriter sound effect. Okay. हे 5 सेकंदाचं घ्यायचं हा वाला. आवाज ऐकू येतोय का? खूप कमी आहे. हा टाइप रायटिंगचा आवाज आला पण हा एवढा नाही. टू शॉर्ट आहे. बर थांबा थोड्या वेळासाठी दाखवतो तुम्हाला. ऑप्टिमाइज फॉर व्हिडिओ क्लिप. येस सर आला. आता आवाज आला इथे काय? होय सर. युट्यूब कडूनच आहे. एनसीसी नो कॉपीराइट क्रिएटर आहे. नो कॉपीराइट क्रिएटर. ओके I will just put one like here and I will just copy this URL out and I will just type here YT to MP3 converter. Okay, YT to MP3 converter gets and I will just paste this link over here and convert. Screen sir blur this step khup. Okay. Optimize ata diste? Yes sir. Okay sir. YT to MP3 मध्ये मी हे टाकलेलं आहे टाइप रायटर साऊंड इफेक्ट अँड आय एम डाउनलोडिंग इट हियर. आता हे डाउनलोड झालं माझ्या डाउनलोड्स मध्ये अँड आय विल जस्ट गो डायरेक्टली टू द PPT इन्स्टेड ऑफ कॉपिंग इट अँड पेस्टिंग ओवर इट. आय विल जस्ट टेक इट ऑर फेच इट ऑर आय विल जस्ट ब्रिंग इट दॅट डायरेक्टली फ्रॉम माय पॉवर पॉइंट. सो आय विल जस्ट गो टू द इन्सर्ट अँड वी ऑडिओ ऑन माय PC and the downloads. Fine. I think it has come on right and last. Insert केलं मी. Insert झालेलं आहे हे आणि मला कधी पाहिजे हा टाइप होत असताना पाहिजे. बरोबर आहे. So I'll just go to animation pane and तो इथं आलेला आहे. Animation pane मध्ये no copyright. And I will just put like start with previous choose karan yala mi. And yala karan mi start after previous. Sai Baba samsthane nav kadhi aale pahije logo tayar jhalya nantar aale pahije. Barobar hai? Kya simultaneously sudha ghiu shakta. And apan after ek karun baguya ata. Are you getting? Hey effect with kadhi dilay after kadhi dilay samajle hai tini. Hey tini hi ekamekanna with ahe. And Sai Baba samsthane nav kasa ahe? After ahe. आणि नो कॉपीराईट कसा आहे? नो कॉपीराईट साऊंड विथ आहे. ओके नाव सी दिस इफेक्ट. आता आवाज येत नसेल तुम्हाला. आवाज येतोय का? गो टू प्ले बॅक अँड व्हॉल्यूम अँड हाय ऑटोमॅटिकली. ठीक आहे फाईन. No sound, sir.
आता ह्याला प्ले केलं करताना सुद्धा साऊंड येस फाईन. आता हे पहिला साऊंड नाहीये, बरोबर आहे का नाही? त्यामुळे याला मला ट्रिम करायचं. इट्स गुड दॅट फर्स्ट जर तुम्ही तिथं जरी ऐकलं तर तिथं साऊंड ऐकू येत नव्हता, त्यामुळे आय विल जस्ट ट्रिम अ बीट अहेड. सो इन ऑर्डर टू ट्रिम दिस ऑडिओ आय विल जस्ट चूज दिस आयकॉन अँड आय विल जस्ट गो टू प्ले बॅक अँड ट्रिम ऑडिओ ओवर हियर अँड आय विल जस्ट पुट इट, म्हणजे मी थोडंसं आय विल स्क्रोल इट अहेड लाईक दिस. ओके, इथपर्यंत मी घेईन जिथपर्यंत आवाज आहे. ठीक आहे, थोडंसं पुढंच घेईन बऱ्यापैकी. अँड ओके, नाव सी आउटलाईन आली, लोगो आला, आउटलाईन आली, लोगो आला, लोगो पूर्ण झाला अँड हियर इट इज शोईंग. आता मला थांबवायचंय कधी, हे संपल्यानंतर लगेच मला थांबवायचंय. तर हे माझं अॅनिमेशन किती वेळ घेतंय ते मला काउंट करायचं आहे. ठीक आहे, अॅनिमेशन अँड अॅनिमेशन पेन इन साईबाबा संस्थान. तर एक एक लिटरला किती वेळ घेते ते 0.1 सेकंद घेत आहे. 0.1 सेकंद लिटर किती आहे? 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 7, 8, 9, 10. एक झालं सेकंद. परत 1, 2, 3, 4, 5, 6. 1.6 सेकंडचा मला फक्त ऑडिओ पाहिजे. किती पाहिजे? 1.6. ऑर यू कॅन डू वन थिंग, प्लेबॅकला जायचं अँड इथं काय म्हणायचं, हाय ड्युरिंग शो तर म्हणायचंच आहे, म्हणजे ते आयकॉन येणार नाहीये. स्ट्रीम ऑडिओला जायचं आणि लास्ट लास्ट इथं जो आहे हा तो 6.591 आहे बघायचं, 6.591. ओके, आता मी काय करतो इथं 6.600 करतो, 6.600. हा, तर मला किती करायला पाहिजे पुढे सांगा, मला पुढे किती करायला पाहिजे? 1.6 म्हणजे किती करायला पाहिजे? मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्सचे लोक सांगा लवकर, कितीपर्यंत मला पुढे ते आकडे लिहायला हवेत? इथं एन टाइम, एन टाइम हा स्टार्ट टाइम लिहिला 6.60, 600. हा एन टाइम मला किती पाहिजे मग? 8600. हाऊ कॅन इट बी पॉसिबल? म्हणजे दोन 8.8 म्हणजे 1.6 वाढवायचे, म्हणजे 8.2 पाहिजे मला, बरोबर? 8.200 पाहिजे, राईट? 8.200. ठीक आहे, अँड नाव चेक इट आउट. ओके फाईन, येस. हे आपलं ज्या वेळेला ते थांबतंय त्यावेळेला हे थांबलं, बरोबर आहे? कुणाचं लक्ष नसेल मी स्लाइड फुल स्क्रीन करून, त्यांनी लक्ष द्या. ओके, परत एकदा प्ले करतो लास्ट टाइम, सगळ्यांचं लक्ष घेतं. शिर्डी डीज ज्यावेळेस येईल त्यावेळेला बरोबर साऊंड बंद होणार आहे. आउटलाईन आणि लोगो आला, आउटलाईन आणि लोगो आला, आउटलाईन पूर्ण झाली, लोगो पूर्ण झाला, मधला मधलं पूर्ण झालं आणि हे झालं धिस. फाईन, साऊंड आला, म्हणजे हे जे लेटर्स माझे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पूर्ण झालं त्यावेळेला साऊंड पूर्ण झाला. तर हा झाला तुमच्या लोगोशी डीलिंग. ओके, तर लोगोचं अॅनिमेशन, लोगो अॅनिमेशन म्हणायचं, काय म्हणायचं? लोगो अॅनिमेशन केलं तुम्ही आणि परत तुम्ही हे तर माहितीच आहे तुम्हाला हे शिर्डी कसं केलं, धिस वन. प्रत्येक लेटर्समध्ये हे कळस दिसत आहेत तुम्हाला. ओके, तुम्हाला हेतूनच मी कळसाचं दर्शन दिलेलं आहे, घेऊन टाका लगेच. घेतलं का दर्शन? जय श्रीराम. हा, आता बघा इथं थोडंसं मोठं करून दाखवतो अजून. इथं कळस इथं सुद्धा आहे, वातावरण इथं सुद्धा आहे कळसाचं आजूबाजूचं, परंतु आय हॅव टेकन दिस. आता मला हे तुम्हाला सांगायचं नाही, आपला इथं टॉपिकचं नाव काय आहे? इंडियन सब कॉन्टिनेंट. ओके, आता या कॉलेजनं सादर केलं आहे हा टॉपिक, कारण आमचे विद्यार्थी गेले होते स्पर्धेला, त्यांना आम्ही बनवून दिलं होतं. आमच्या विद्यार्थ्यांनीही हा पाठ तिथं सादर केलेला आहे किंवा हे सेमिनार तिथं सादर केलेला आहे असं समजा. पण एक कॉलेजचं नाव म्हणा किंवा तुमचं नाव म्हणा, तिथं तुम्ही सादर करताय. सध्या तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओला तुमच्या लोगोला अॅनिमेट करायचं या पद्धतीनं, गोल लोगो बनवायचा आहे
या पद्धतीचा आणि अॅनिमेट करून दाखवायचा आहे. दाखवाल का सर? एक प्रश्न होता, विचारा. जो लोगो केलेला त्याला जी बाहेरची बॉर्डर आहे ती कशी दिली? कोणती बाहेरची बॉर्डर? ही हा 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 ती ऍक्च्युली हा लोगो आपण घेतलेला आहे, बट इट कॅन बी डन इन धिस ऑल्सो. तुम्हाला काय करावं लागेल, अशी एक आउटलाईन घ्यावी लागेल, ठीक आहे, ओव्हल घ्यावं लागेल. अँड हिअर सपोज आय एम ड्रॉइंग हिअर वन ओव्हल, छोटे छोटे ओव्हल घ्यायला लागणार. येस 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 एक्झॅक्टली. आणि त्रिकोण द्या, त्रिकोण घ्या इथं. ओके, अँड याला तुम्हाला कट करायचं आहे. ओके, आउटलाईन थोड्या वेळ काढून टाका यांची. आणि हा जो आहे का नाही, आता तिथून तुम्ही रोटेशन सुद्धा तुम्ही सिस्टमिक घेऊ शकता. किती तुम्हाला पाहिजे? एवढा पाहिजे, एवढाच आतमध्ये रुतवा त्याला. ओके, आणि हा धरा. हा, हिथं तुम्ही दोन्ही शेप आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. फ्रॅगमेंट करायचं आणि फ्रॅगमेंट करून फक्त एवढा काढायचा पार्ट, आणि त्याच्या आतला जो होता का नाही तो बाहेर काढायचा. समजलं? आणि असं करत 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 काय करणार आहे तुम्ही? सगळं करणार आहे. समजलं का मेहता सर? येस सर. ओके, आता असा लोगो बनवा किंवा सिंपल बनवा, परंतु मला हे अॅनिमेशन म्हणजे आउटलाईन आली पाहिजे आणि मधलं सुद्धा आलं पाहिजे. हे अखंड अखंड तुमचा लोगो तयार करायचा अगोदर, अखंडच तयार करा. पण त्या अखंडाचे खंड 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 तयार करायचे, कारण आपण शिकणार आहोत भारतीय उपखंड. ओके, तर त्या खंडाचे परत उपखंड करायचे आहेत आपल्याला. आता एशियामध्ये इंडिया एक वन ऑफ दी कंट्री आहे, सगळ्यात मोठा आपला खंड. पण इंडियाची ही इंडिया स्वतःमध्ये खंड आहे, म्हणजे उपखंड आहे, ठीक आहे, आशियाचा. तर त्याच्यामध्ये हे जे सात मला मी जे कलर दिलेले आहेत, दिस इज सगळेजण चुकले. दिस इज नॉट इव्हन ट्रिगर, दिस इज नॉट इव्हन झूम. ओके, आता ही आउटलाईन कशी दिली अगोदर मी सांगतो तुम्हाला. आय विल जस्ट, हा हे इंडियन सबकॉन्टिनेंट कसं बनवलेलं आहे नवीन लोक समजून घ्या. आणि हे रेकॉर्ड जो सेशन आहे की नाही तो पुन्हा पुन्हा पहा. आय एम टेकिंग इट अ लिटल बिट फास्टर नाव. ओके, आय विल जस्ट गो टू न्यू स्लाइड अँड आय विल टेक द ब्लँक स्लाइड अँड आय विल जस्ट गो टू टेक द वर्ल्ड मॅप flat. Okay, world flat map, right? And as soon as it appears, I will take any of this map because it will just show you the glimpse or it will show you the look, feel of the map. I will just take this a little bit HD image and I will post paste over it. Mala pahilyanda ghyaycha ahe, this one is picture. Okay, I will just take second here rectangle and I will just color a full solid black. Okay, I have just put over this and I will just black it out and I will just take one insert text box. Sorry, I will not take this text box directly on the rectangle, but instead of taking it on rectangle, I will just take it on angan. Okay, open ground. अंगणात घ्यायचं झालं, अंगणात त्या टेक्स्ट बॉक्सला. अँड आय विल राईट इंडियन सब कॉन्टिनंट्स कॉन्टिनंट्स स्पेलिंग फाईन कॉन्टिनेंट्स. ओके, तर याला इथं मध्ये घेतला मी, नवीन शेप वरच येणार आहे. आणि सध्या व्हाईट करा कसंही करा, ते बदलणारच आहे. थोडंसं मोठं केलं याला आणि मोठं थोडंसं करून इथं मी एरियल ब्लॅक दिलेलं आहे. एरियल ब्लॅक अँड आय विल जस्ट एनलार्ज धिस अँड आय विल मेक इट डाऊन लाईक धिस. सेंटर अलाइनमेंट केलं इथं. ओके, त्यानंतर थोडस अजून मोठे केलं, याला काय केलं, अजून सिलेक्ट केलं, अजून थोडस सिलेक्ट करून मोठं केलं अँड सेंट्रल अलाइनमेंट केली. ते रेक्टॅंगलला आणि याला मी सिलेक्ट केला. अँड आय विल जस्ट गो टू फॉर्मॅट अँड मर्ज शेप अँड कंबाईन. ओके, then it will merge with this. Here you can see the Indian continents, but
मॅप मध्ये इंडियन सबकॉन्टिनेंट कुठे कुठे आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. राईट, सो आय विल जस्ट डिलीट धिस स्लाइड अँड धिस वन आय विल जस्ट कीप इट बिकॉज हे आपण तयार केलेलं आहे. आता हे कसं तयार करायचं वगैरे हे नंतर पाहूया वरचा टॉपिक, बिकॉज पीपीटीच्या बाहेर जाऊन आपल्याला ते समथिंग तो बघायचा आहे त्यामुळं तो आपण आतला बघूया अगोदर. आता धिस इज दिस, जर तुम्ही याला जर तुम्ही स्लाइड बघितलं देन यू कॅन फाइंड अ 3D असा पाठीमागे ब्लॅक आणि इथं व्हाईट आहे. हे नंतर करूया आपण. सुरुवातीला एक ब्लँक स्लाइड घ्या तुम्ही. आता इथं ब्लँक स्लाइड, आता ह्याची सगळी माहिती काय आपण परत तिकडं आणूया दुसऱ्या पीपीटीवरती. मी प्रिफर करेन की हे जे 7 स्लाइड आहेत, 7-8 आपल्या स्लाइड, ते वेगळ्या प्रेझेंटेशन मध्ये आपण करूया. ओके, तर मी आता ब्लँक प्रेझेंटेशन घेतलेलं आहे. काय केलं, ब्लँक प्रेझेंटेशन मी इथे घेतलेलं आहे अँड त्याच्यामध्ये मी इथं कंट्रोल डी 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 कंट्रोल डी करत असे 8-10 स्लाइड घेतलेल्या आहेत. ओके, अँड आय विल जस्ट टेक दिस इन्सर्ट ऑप्शन अँड शेप मध्ये आय विल जस्ट चूज दिस रेक्टँग्युलर. ओके, आय विल रिमूव द आउटलाईन बाय मेकिंग इट नो आउटलाईन. आता एवढ्या साईजचा असं मी घेतलेला आहे. ओके, आता मी काय करेन याला कंट्रोल प्रेस करून बाहेर काढेन. एवढा डिस्टन्स ठेवून याच्यामध्ये, एवढाच डिस्टन्स ठेवून याच्यामध्ये, एवढाच डिस्टन्स ठेवेन याच्यामध्ये, एवढाच डिस्टन्स ठेवेन याच्यामध्ये 6. ओके, आणि एवढाच डिस्टन्स ठेवेन याच्यामध्ये. आता याची साईज किती आहे सगळ्यांची, 0.65 हाईट आहे आणि विड्थ किती आहे, 1.58 आहे. बरोबर आहे, तर मी काय करेन याला 1.38 थोडस याला इकडं 1, 2, 3, 4 सध्या टेंटेटिव्ह घ्या डिस्टन्स, परत तुम्ही त्याला अरेंज करू शकता 3, 4, 5, 6. ओके, ते कंट्रोल ना पुढे घेतलं मी, बट स्टील सेम नाहीये 1. थोडस कमी पडलं आपलं गणित. मग आपण काय करायचं, 1.33. ओके, थोडस जवळ याच्या हे जवळ याच्या इथे जवळ. ओके, परत इकडे घेतलं, इकडे घेतले, इकडे घेतलं, इकडे घेतलं. ठीक आहे, आता पहा 1, 2 ओ माय गॉड 8 झाले, कधी सांगायचं तुम्ही 7. बरं ठीक आहे, आपल्याला ती जागा शिल्लक ठेवायची होती कारण ते पूर्ण स्लाइड भरून चांगलं दिसत नाही तसं. ठीक आहे, आता इथं 7 झाले. राईट, आता याला मला द्यायचे 7 वेगवेगळे कलर. मी कोणकोणते कलर दिले कोणी सांगेल का जरा, हुशार कोण म्हणजे आपण पाहू, म्हणजे जागे कोण आहेत ते आपण पाहूया. ओके, लाल, निळा, पिवळा, काळा, हिरवा. तसं नाहीये ते, तसं नाहीये. हा, इथं काय सांगा, इंग्लिश मध्ये सांगा, इंग्लिश मध्ये मला हा कोणता कलर आहे. पर्पल. पर्पल, इट इज नॉट पर्पल. पर्पल कोणता, व्हायोलेट. हे बघा, हा पर्पल, हा व्हायोलेट आहे. कसा आहे, हा, हू सेड विब्योर, मनोज. मनोज सर, यू आर फॅब्युलस, फॅब्युलस. हे पहा, आता हे जे मी घेतलेलं आहे ते इंद्रधनुष्यातले. एक्झॅक्टली आयशा मॅडम, तुम्ही कधीपासून हुशार झाला. ताना पिही निपाजा. नाही 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 नाही, हा, येस येस येस, तुम्ही लहानपणापासून हुशार आहे पण गर्व कधी केला नाही मला माहित आहे. हे बघा, हे तर व्हायोलेट, हे काय आहे, परत इंडिगो, परत हे काय आहे ब्ल्यू, परत हे काय आहे ग्रीन, परत हे काय आहे येलो, परत हे काय आहे ऑरेंज, परत हे काय आहे रेड, विबग्योर. ओके, सो आय, आता मला हे कलर द्यायचे आहेत व्हायोलेट, तर यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली व्हायोलेट पाहिजे असेल तर ते कसं घ्यायचं, इंडिगो आणि ब्ल्यू. बरं, व्हायोलेट आणि इंडिगो तुम्ही बाहेरून कसं कलर आणू शकतो ते दाखवतो थोडंसं. आणि ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड मी पीपीटी मधूनच घेतलेले आहेत. हे सुद्धा घेता येतात,
बट तुम्हाला मिक्सिंग वगैरे आतमध्ये खूप जावं लागेल. ठीक आहे, आता मी सध्या काय करणार आहे, मला याला कलर द्यायचा आहे व्हायोलेट. ओके, सो आय ड्रॉपर. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, हिअर आय विल जस्ट टेक दी व्हायोलेट कलर. व्हायोलेट कलर, ओके, हा व्हायोलेट कलर मला पाहिजे. ठीक आहे, आता हा व्हायोलेट कलर मला तिथं आणायचा आहे. नवीन लोकांनी लक्ष द्यायचं चांगलं जरा थोडस. आता त्यामध्ये माझे सेकंड बॅचला नव्हते त्यांनी लक्ष द्या. याला हे मी करतो धिस. आता मला याला कलर द्यायचा आहे हा वाला. याला मला कलर द्यायचा काय, हा वाला. तर याला मी सिलेक्ट करेन, सॉरी याला मी सिलेक्ट करेन. याला कलर कोणता द्यायचा आहे तो मला तिथनं हिथं आणायचा आहे. आता हा हात मी घेतला आणि हिथं आणला असा होईल का, किंवा हे बघा माझा हात आहे हिथनं घेऊन असं याला लावला असं होईल का, नाही. बट तो हात आपल्याला दिलेला आहे पॉवर पॉईंट ने. इथं जायचं, इथं वर बघा, इथं इथं वर आहे फॉर्मॅट शेप, शेप फिल. हा शेप फिल मध्ये गेलो आपण अँड आय ड्रॉपर मध्ये गेलो आणि कीप ऑन प्रेसिंग युअर माउस क्लिक, लेफ्ट क्लिक, लेफ्ट क्लिक अशी प्रेस करूनच ठेवायची, दाबूनच ठेवायची अँड हिअर याच्यावरती सोडायची. हा झाला व्हायलेट कलर. म्हणजे ते आपण स्लाइडच्या वरच नाही नेलं, डेस्कटॉपवर नेलं, डेस्कटॉपवरच नाही नेलं तर डेस्कटॉपच्या बाहेर नेलं आपण पॉवर पॉईंट मधलं आय ड्रॉपर. ओके, त्यानंतर दुसरा जो मला कलर घ्यायचा आहे, आय विल जस्ट टेक इट हियर इन डिगो. इन डिगो कलर थोडा त्याच टाइपचा आहे बट थोडस डार्क आहे. आता मी हे दोन्ही विंडोज असे केले, तर शेप फिल मधून काय घेतलं, सेकंड शेप घेतला, सेकंड शेप मधून हा शेप फिल मधून हा आय ड्रॉपर घेतला आणि याला बाहेर नेऊन हे दिसतंय बघा, इथे इंडिगो कलर हे जे सांडलेलं आहे ना, हा इंडिगो कलर आहे, दिसतंय का पाठीमागं. अँड आय विल जस्ट लीव माय क्लिक, मी क्लिक सोडून देणार आहे नाही तो इंडिगो कलर इथे येईल. ठीक आहे, तर आता याचं काम थोडंसं संपलेलं, याला मिनिमाइज करून ठेवू, याला फुल मॅक्सिमाइज करूया. आणि याला मी देणार आहे ब्ल्यू कलर लाईक धिस, अँड याला देणार आहे ग्रीन कलर, याला देणार आहे येलो कलर, याला देणार आहे ऑरेंज कलर, and like this suppose, and yala dena rahe mi red color. Okay, so with gear he sagle color ekatra aple zalele ahet. Ata je mahiti mala ghyaychi ti khup interesting paddhatine aplyala yala sadar karaycha. Pahilya slide varti kayach ghyaycha nahi, because when you click this violet tar to kay ala paije, what he baga, he sagle mi one here, India here, Pakistan here, Sri Lanka here, Bangladesh here, Nepal here, Bhutan here, Maldives, beautiful Maldives. Okay, tar he sagal zalo, and delete, delete. Okay, fine. 8 slide lagtat, 7 yala. He je pahilya slide var je ghetlela ahe mi, je second slide je mala pahije, second slide var mala India alela pahije, barobar yachyavar click kelyavar te ekas window madhe hote asa disnar ahe. एकाच स्लाइडवर येतंय असा भास होणार, त्यामुळे तर कोणी कोणी काय म्हटलं, ट्रिगर. आणि ते झूम होऊन येतंय म्हणून कोणी कोणी काय म्हटलं, झूम. बट ते ट्रिगर सुद्धा नव्हतं आणि झूम सुद्धा नव्हतं, मग काय होतं बरं, ते काय होतं, यस चेतना मॅडम, मॉर्फ होतं. आता मी तुम्हाला सांगतो, आय विल आता मी टाइम मिनिमाइज करण्यासाठी इंडियाचा डेटा कसा घेतला ते दाखवतो. सिम्पली विकिपीडिया हा आपल्याला फ्री एन्सायक्लोपीडिया आहे, फ्री शब्द आहे, देर विल बी नो एनी ऑफेन्स इन इट. ओके, तर ते तिथून तुम्ही घेऊ शकता इंडिया विकी. ओके, जस्ट सपोज मी इथे जर टाईप केलं इंडिया विकी, विकी म्हणायचं फक्त, अँड ऑल मध्ये जातो इथं इंडिया विकी, फक्त इथे विकी तसंच ठेवायचं. इथे काय म्हणायचं आहे, पाकिस्तान. ओके, आणि इथं बघितलं पाकिस्तान विकिपीडिया. त्यानंतर मी थर्ड फक्त तुम्हाला काय करायचं माहिती, विकिपीडियावरचा डेटा घेत असताना एडिटिंग करावी लागेल, तुम्हाला टेक्स्ट मधली एडिटिंग करावी लागेल. इंडियाचं घेऊन दाखवतो फक्त तुम्हाला, इंडिया विकिपीडिया. अँड इंडिया विकिपीडिया डेटा कलेक्ट करा, तुम्ही शाळेचं कलेक्ट करणार तर हे कसं कधी करणार आहे ते मला माहीत नाही.
तुमचे होमवर्क रोज विचारले जातील बरं का. 75 देणार होता तुम्ही 75, मला काय वाटले हो आम्ही सगळेजण देणार आहे म्हटल्यानंतर 70 एक येतील, एक 4-5 जण राहतील. बट 4-5 जणांनी जे राहणार आहेत ते तर सोडा, 4-5 जणांनी सुद्धा दिले नाहीत होमवर्क. आता इथं ए ए म्हणून प्रेस करायचं. तुम्ही जर इथं असं केलं मध्ये असं हित का तर असं येईल. परत इकडे जाऊन ए करायचं. ओनली टेक्स्ट, ए म्हणजे काय आहे ओनली टेक्स्ट. ओके इथं मध्ये जर केलं तर हे असं येईल. ओके मग लगेच तुमचे विद्यार्थी म्हणतील हा सर मॅडम विकिपीडिया. ओके तर लगेच डिलीट करायचं याला आणि इथं करायचं विकी. ओके ए ए प्रेस करायचं आणि परत याला मी सपोज केलं धीस असं जस्टिफाय. ओके मोठे केलं तरी तुम्हाला एडिटिंग राहते शिल्लक. याला थोडस मी काय करणार आहे मोठ 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 एवढं नाही लाईक दिस. ओके आता हे जे आहे हिंदी भारत गणराज्य 23 डिलीट. ओके अँड हिअर एफ डिलीट. 12-13 कुठे आहे का इथं आधीमध्ये नाही. जिथं फुल स्टॉप दिसतो का ना फुल स्टॉप तिथून एंटर एंटर प्रेस करायचं. वर्ल्ड फुल स्टॉप एंटर स्पेस. ओके हिअर सपोज लाईक दिस एंटर स्पेस आणि हिअर एंटर स्पेस. इथे काय करून घ्या सेमी कोलनला या म्हणजे फुल स्टॉप करून घ्या. याला सुद्धा काय घ्या फुल स्टॉप करून घ्या. सॉरी ओके फाईन. आणि याला थोडंसं काय करायचं आहे हॉरिझेंटल करायचं, यालाही हॉरिझेंटल करायचं. पूर्ण स्लाइड फुल डेटा दिसतोय, बेढप दिसतो तो, त्यामुळे थोडासा छोटा करा. त्याला थोडासा इकडं असा करा. ओके त्याला इकडं थोडंसं इथून प्रेस करा. थोडंसं मध्ये आणा. ओके अँड देन आय विल जस्ट टेक बुलेट धिस बुलेट ऑर धिस. ओके राईट अँड थोडंसं अरेंज असं करा. आता याच्यावरती मला इंडियाचा मॅप ठेवायचा आहे, वॉटर मार्क म्हणून ठेवायचं आहे. कसं द्यायचं आहे वॉटर मार्क इंडिया मॅप अँड आय विल जस्ट टेक दिस मॅप अँड कॉपी इमेज. इट्स नॉट दॅट अपीलिंग ऑर ब्लर. कॉपी इमेज अँड पेस्ट ऑन दिस स्लाइड अँड फॉरमॅट गो टू धिस धिस फॉरमॅट ऑफ द सॉफ्ट एज रेक्टॅंगल. आउटलाइन निघून जाईल असताना सॉफ्ट इंच चांगला दिसेल. बट इन्स्टेड ऑफ पुटिंग इट लाईक धिस जस्ट कलर इट विथ द वॉश आउट. कोणताही कलर दुसरा देऊ नका. त्याला कलर कोणता द्यायचा आहे धिस वन वॉश आउट अँड धिस इज वॉटरमार्क. इफ यू झूम इट आउट देन यू कॅन फाइंड दॅट लेटर्स आर नॉट विजिबल बिकॉज इट इज बिहाइंड. सो वॉट आय विल डू हियर इज दॅट जस्ट सिलेक्ट धिस अँड सेंड इट बॅक. नाव इट समथिंग like this fine. तर हे झालं इंडिया त्याची माहिती. दुसऱ्या स्लाइड वरती कॉपी द सेम टेक्स्ट, कॉपी द सेम टेक्स्ट अँड पुट इट ऑन फर्स्ट स्लाइड. ओके अँड मिनिमाइज इट बट इट इज गोइंग डाउनवर्ड सो डोंट वरी. कीप दिस फॉन्ट स्टाइल कॅलिब्री and this 24 as 8. किती मॅक्सिमम कमी होऊ शकते कधी बघितलं का तुम्ही? ओ 8 पर्यंत सांगतं का? नो जस्ट सिलेक्टेड धिस अँड कीप इट 1 अँड क्लिक ऑन अंगन. ओके तर हे झालं असं. आता याला काय करायचंय छोटा करायचंय अँड याला हाच कलर द्यायचा. याच्या वरती ज्यावेळेस तुम्ही ठेवाल वरती देन जस्ट सिलेक्ट धिस. टेक्स्टला सुद्धा आय ड्रॉपर न देता येतो आय ड्रॉपर अँड हा वरचा जो कलर आहे तो सिलेक्ट करा शेपचा. बज ऑफ इट्स इट. आता इथं बाहेर थोडंसं त्याचे बुलेट्स आलेले आहेत बघा. त्याला थोडंसं आतमध्ये सरकून घ्या. नाव इट इज नॉट विजिबल. ते पुढंच आहे त्याच्या पुढं आहे बट इट इज नॉट विजिबल. ओके समजलं का हे तुम्हाला पुढं पाठीमागे कसं ठेवलं ते. ओके त्यानंतर आपल्याला करायचं आहे सेकंडचा डेटा घ्यायचा आहे आपल्याला सेकंड किंवा एट द वंडर ऑफ द वर्ल्ड घेऊ शकता तुम्ही. मी ते तुम्हाला दाखवलं असतं डिफरंट बट तुम्ही एट म्हणजे सेवन सॉरी एट द वंडर ऑफ नाही सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्डचं तुम्ही करू शकता. आयडिया तुम्हाला देतोय मी एक किंवा तुम्ही काही करा.
जे पाच असतील सहा असतील सहा असतील आणि तुम्हाला हे कॉलेजच्या डॉक्युमेंटरी साठी करायचंय बरं का, ध्यान घ्या. इथं वर लिहायचंय तुम्हाला टेक्स्ट, इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स अँड हिअर लिहायचं इंडिया, कॅपिटलाइज इट इंडिया अँड याला एवढा क्लिअर काढू नका, देन याला कलर द्यायचाय तुम्हाला धिस वन इंडिया. ठीक आहे, कारण याला तुम्ही क्लिक करताय असं ते दिसलं पाहिजे. यू कॅन इवन पुट इट ऑन धिस, डोंट वरी अबाउट धिस इंडिया, किंवा हे वरच ठेवा, ते बटन सारखं दिसलं पाहिजे म्हणून वर ठेवायचं. ओके, आता पुढे काय करायचंय तुम्हाला माहितीये का, डेटा घ्यायचा आहे पुढच्या कंट्रीचा, तर तो कुठे ठेवणार तुम्ही मला सांगा. इथे माझ्याकडे स्लाइड आहे, टोटल 8 स्लाइड्स आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड फोर फाइव सिक्स सेवन आठ. आउट ऑफ दिस आठ स्लाइड्स कोणत्या स्लाइड वरती मला पाकिस्तानचा डेटा ठेवायचा आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर थ्री. एक्झॅक्टली गजानन सर, यू आर फॅबुलस. चेतना मॅडम एज युजुअल. आरती निमोणकर गुड, यू आर ऑन द वे, यू आर ऑन अ ट्रॅक. अस्मिता मॅडम नवीन बॅच आहेत परंतु ऍक्टिव्ह आहेत खूप. आता पहा, आता आपल्याला करायचं आहे हा जो इंडिया तुम्ही घेतलेला आहे तो इथं घेतलेला असेल तर सगळ्यावरती घ्यावा लागेल बरं का. त्यामुळे सध्या मी टेक्स्ट आपण घेताना टेक्स्ट घेतलेलंच नाही, ते नंतर घेऊया आपण. आता इंडिया आणि थर्ड वरती मला घ्यायचंय पाकिस्तान. ओके, अँड अजून एक मी काय करणार आहे, आता सपोज माझा डेटा मला मी इथून फेच अजून मला मी सारखं सांगणार नाही इथे. ठीक आहे, इंडिया अँड पाकिस्तान कसं केलं ते, आणि इथं काय करायचं मात्र सेकंड याला सिलेक्ट कीप सोर्स फॉर्मॅटिंग, तर ते सोर्स फॉर्मॅटिंग येईल फक्त तुम्हाला थोडा आडवा आणि थोडा तिडवा, परत थोडासा आडवा आणि परत थोडासा तिडवा. ओके, आडवा तिडवा करून त्याला बरोबर इथं ठेवायचा, राईट. आणि हा डेटा मी परत छोटा करून कोणत्या स्लाइडवर घेऊ, तिसऱ्या का चौथ्या थर्ड का फोर्थ, दुसऱ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, एक्झॅक्टली. तीन म्हटले कुणी फसले किशोर वाघ सर. ओके, त्यानंतर आता काय करायचं, याला करायचं कॉपी आणि परत याला करायचं इथं पेसट. बट एन्श्युअर हा जो आहे का नाही पहिल्या मधला जो इथं बघा, हा जो पहिला आहे का नाही, बरं ठीक आहे ते मी घेतलेलंच नाहीये, बट तुम्ही सगळ्याकडे करत बसाल. मी तुम्हाला खूप ट्रिक्स दाखवलेले आहेत याला की जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल. ओके, आता याला मी किती छोटं करेन, कॅलिब्रेट करेन आणि इथं करेन मी वन. इथं काय करेन मी वन अँड बाहेर क्लिक करेन. ओके, आय विल जस्ट शॉर्टन इट, शॉर्टन उलट भी करू शकता तुम्ही. ओके, सध्या सरळ जाणार, झूम मध्ये आपण उलट ती करूया कारण हे जे आहे ना सध्या सरळच येऊन दे, हे चांगलं दिसेल. ओके, आता इथे याला इथं ठेवा. आता मी काय करायचंय मला सांगा, कोणत्या इफेक्ट मध्ये जाऊ, फॉर्मॅट मध्ये मी शेप फील म्हणजे शेप टेक्स्ट मध्ये काय घ्यायचंय मला, आय ड्रॉपर. ओके, सो ए अँड आय ड्रॉपर अँड आय विल जस्ट पुट इट ऑन धिस, इट हॅज गॉन. ओके, येस आय ड्रॉपर, राईट. देन मला घ्यायचा आहे हा डेटा परत इथं कोणता घ्यायचा आहे मला, थर्ड. थर्ड थर्ड कोणता आहे आपला कंट्री सब कॉन्टिनेंट मध्ये सिक्वेन्सनुसार, श्रीलंका. काय आहे श्रीलंका, बरोबर आहे. I will just take all the data now together. Control C and paste over with this destination theme. I will take this fifth slide and I will take one more. Bangladesh. Okay, copy it and paste on this. And then take the blank slide. Then take this data of Nepal. Just copy it, minimize it, and just paste on this. Then take the seventh slide and go to the Bhutan now. Just select this, copy this, minimize this, paste this,
then go to that data file and take the last country, that is the Maldives, copy it and take on the blank slide and paste over this. Now we are completed with our data. But where are we? कोणती किती झाले आपले इंडिया आणि पाकिस्तान झाला तर कोणत्या कोणत्या कंट्रीज कडे आलेलो होतो आपण काय करायचं आपल्याला श्रीलंका श्रीलंकेचं आपल्याला दिस कॉपी करायची आहे अँड आय विल जस्ट पेस्ट ओव्हर धिस राईट अँड आय विल मिनिमाइज इट फॉन्ट साईज टिल 1 ओके जस्ट शॉर्टन इट टिल द टाइम इट remains straight and I will just put it on this okay a little bit shorter and then I will take the text eyedropper and this one fine then green Bangladesh I will just take this Bangladesh from this slide and I will paste on its previous slide okay whatever the size it is because we are going to make it one only then shorten it till the time it remains straight and put it on the green on fourth slide okay and get the same color here you can cue from this don't use the eyedropper again and again and okay fine fourth one there is nothing in second first second third second and first sixth or fifth sixth and seventh the data is on the only fourth okay and the fifth one is the slide of this data now what I will do this that I will take this data from the sixth one and I will put it on the fifth slide and I will just shorten it till one font size click on the open ground near this slide and shorten it here till the time it remains like this and put it on this yellow rectangle okay and just go to the text color and yellow it okay then I will just go to the seventh slide I will just pick this data of Bhutan and I will just place it on the sixth slide again to the calibri I will just do it as one and shorten this and place it on which rectangle can anybody tell me which rectangle which color hello are you there narangi not this is not narangi this is the orange color okay then I will just go to this A and this one okay then on this seventh slide I will take the data of eighth I will just copy this and I will paste on this seventh slide again I will minimize its size till one and place it like this and shorten it and put it on this not narangi but on red color okay and text size as red again fine so on eighth slide there is no need because this is the same last slide and already data is going to be appeared when you click to this red slide apparently now this one the first one second third now it is not animated animation nahi kala animation trigger hai animation ahe आणि मॉर्फ हे ट्रान्झिशन आहे कारण अॅनिमेशनची कमाल आपण पाहिली तर आज आपण बघणार आहोत ट्रान्झिशन ओके देन आय विल व्हॉट आय विल डू धिस या पहिल्याला ट्रान्झिशन मला काय द्यायचं नाही आहे सेकंड स्लाइडवरती मी सिलेक्ट करेन अँड आय विल सिलेक्ट विच ट्रान्झिशन आय विल सिलेक्ट दिस मॉर्फ ओके कोणतं कोणतं निवडायचं आहे नवीन लोक कोणतं ट्रान्झिशन मध्ये काय निवडायचंय मला मॉर्फ यस मॉर्फ यस देन आय विल जस्ट सिलेक्ट धिस अँड मॉर्फ ओ माय गॉड इट इज
coming out of this rectangle. Then check it on the second one, morph. Okay, from second rectangle. Then third one, morph. Morph. Yes, third one. Fourth rectangle pahata, fourth green bagata, green. Yes, good. Then fifth. Good. Sixth. Saral thevla tyamule saralach yenar aahe. Ulta palta kela tar thoda far discrepancies yeu shaktat. And here morph. Yes. Sagale saral aale pahijet. Tar tumcha te barobar. Ata yala background dyacha, yala white thevayche, but आउटलाइन द्यायची. आउटलाइन तीन चार पद्धतीने देऊ शकता तुम्ही. मी ग्रेडियंट आउटलाइन काढायची आहे मला. सो फॉरवर्ड बॅकग्राऊंड अँड ग्रेडियंट ऍक्च्युली हे लास्ट वेळेला घेतलं होतं म्हणून तुम्हाला असं दिसतंय, बट आय विल डिस्टर्ब इट. आता याला काहीतरी असं बॅकग्राऊंड आहे सपोज, आणि मला त्याला आउटलाईनचा ग्रेडियंट द्यायचा आहे. तर हे जे दोन स्टॉप्स आहेत मी डिलीट करेन. हा सुद्धा मी स्टॉप डिलीट करेन. हे पहिला वाला आहे आणि हा लास्ट वाला आहे. लास्ट वाल्याला मी ठेवेन इथं ब्लॅक कलर, अँड याला मी इथून ओळून जवळ आणेन असं. बट लिनियर नाही ठेवणार मी, ठेवणार आहे याला रेक्टॅंगल, बट असा नाही ठेवणार मी, याला ठेवणार आहे सेंटर. ओके, अँड स्ट्रेच इन दिस व्हाईट अ लिटल बिट ऑन द ब्लॅक. ओके, सो हिअर इट इज. आता तुम्ही त्याच्यानंतर पुढं अप्लाय टू ऑल हितूनही करू शकता. फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये जावा आणि अप्लाय टू ऑल करा. खालच्या बाजूला असतं अप्लाय टू ऑल आणि झालेलं आहे ते सगळ्याला अप्लाय. बट मॅप्स राहिलेले ते मॅप्स तुम्ही टाकू शकता. आय विल जस्ट टेक धिस मॅप फ्रॉम धिस डेटा. आता बघा हे जे मॅप्स होते, धिस वन फर्स्ट इज धिस. आता हा जो आहे तो पाठीमागं आहे, तर तो सेम येणार आहे, बट तो पुढं येणार आहे. ॲक्च्युली कोणतंही तुम्ही जरी ते पाठीमागचा जो स्टाईल आहे त्याची ते इथं नाही येणार तशी. हे सगळं बाकीचे स्टाईल्स आहे तसे कॉपी होतील, बट पुढं येणार कोणतंही नवीन स्ट्रक्चर पुढं येत असतं ज्यावेळेस आपण त्या पेस्ट करतो नव्यानं. आणि मला काय करायचं इथं, राईट क्लिक करून सेंड टू बॅक. नो, व्हॉट आय हॅव डन, दिस इज, व्हॉट इज धिस, पाकिस्तान, राईट. अँड आय विल जस्ट प्लेस इट ऑन धिस अँड सेंड इट टू बॅक. तसे पोझिशन सेट करा सेंड टू बॅक. अँड देन फोर्थ वन श्रीलंका, टेक द डेटा फ्रॉम, तो श्रीलंका होता, पाकिस्तान इथं होतं. आता मी काय करतो, कॉपी धिस आणि हा जो होता ना श्रीलंकाला टाकतो हा मॅप. बट परत मी रिप्लेस करेन. आता हा जो सेकंड वरचा जो पाकिस्तानला जो श्रीलंकेचा मॅप गेलेला आहे कट करतो, याच्यावरती पेस्ट करतो. हा जो आहे हा कट करतो, त्याला त्याचा मॅप देऊन टाकतो. आता याला हे वर घेतो आणि याला सेंड टू बॅक करतो. परत याला इथं सिलेक्ट करतो, याला इथं सेंड टू बॅक करतो. तीन असे केलेले आहेत, तुम्ही बाकीचे करू शकता. आता मी फुल स्क्रीन करून दाखवतो आपण काय केलंय. ठीक आहे, फर्स्ट थोडंसं याला बटनेबल म्हणजे थोडंसं असा इफेक्ट कसा द्यायचा आहे आपल्याला, थ्री डी शेप इफेक्ट क्लिकेबल द्यायचा आहे. प्रिसेट अँड धिस वन. ओके, सगळ्यात तसं करून ठेवा ते. आता ज्यावेळेस मी पहिल्याला सिलेक्ट करेन धिस, information of India is coming out of me in a very beautiful manner. Second, when I click to the second, then information of this India is going out and only Pakistan is coming out. Okay, when I click to this third rectangle, the information of Sri Lanka is coming out and the Pakistan is going out. Okay, when I click this, only Bangladesh will come out, and it is playing like the whole scenario of all events are playing on one slide. Okay, it is like this, it is showing like this, but we are taking these much of the slides. Okay, so end to the
slide this is the what we can see kasa effect hota ha morph transition effect hota but me kasa effect vapralela tumhyasathi ha ha effect hota tumhyasathi camouflage type of kiwa apan mhuniya ha effect hota tumhyasathi googly ओके गुगली डे म्हणून साजरा करा हा दिवस आजचा तुम्हाला गुगली टाकली सुरुवातीला मी 80% जण चुकला 80% जण चुकला 80% जण ठीक आहे असो आता पुढचं मी तुम्हाला दाखवतो हा इफेक्ट तुमच्या ध्यानात का आला नाही मी हे कधीपासून वापरतोय ज्यावेळेस मॉर्फ पहिल्या दिवशी आला अपडेट त्यावेळेस सुचलेलं प्रकरण होतं हे ठीक आहे असो आता हे वरचे जे हे सगळे घ्यायचे कंट्रोल ए कंट्रोल सी कंट्रोल सी करून मी घेतो या स्लाइड वरती विच स्लाइड हियर इट इज ऑन 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 विच स्लाइड आपल्या तीन स्लाइड्स कुठे झालेले आहेत तर इथंच आपण प्रेझेंटेशन थर्ड आहे अँड बेस्ट यूज ऑफ मॉर्फ ट्रान्झिशन इथं बरोबर आहे आणि वरच्या आपल्या स्लाइड कुठे तयार केले आपण बरं ते आता ते तिथंच ठेवूया आणि याची या दोन्हीमधून तिसरी पॉवर पॉईंट एक तयार करू आपण आता तेथे स्लाइड आता हे आणायचे आपल्याला फ्रेश मध्ये आता डे थ्री म्हणून मी हे बघा डे वन डे टू आणि डे टू च्या पीपीटीज माझ्या तयार आहेत इथं जे जे तुम्हाला दाखवतो ना काय मी रोज इथं करून जे जे काय केलंय ते हे तर तयार असणार आहे माझ्याकडं हे बघा डे टू हे बघा हे डे वन पीपीटी मधले एक क्रिएशन तर कंपल्सरी असणारच आहे परत दुसरं आपण तिकडे जाणार आहोत सोनी वेगसकडं परत तिसरं तिकडे व्हिडिओ स्क्राईब कडे जाणार आहोत परत चौथं वेबसाईट कडे रोज तीन चार टॉपिक होणे गरजेचं आहे बट आज तुम्हाला दोनच दिलेले आहेत बिकॉज इट इज समथिंग व्हॉट यू नीड टू कलेक्ट द डेटा अँड यू नीड टू फाइंड आउट द आयडियाज अँड इमॅजिनेशन टू फाइंड आउट युअर टॉपिक ओके सो आय एम जस्ट कटिंग ऑल धिस अँड कम टू धिस विक्स वेबसाईट एडिटर नाउ हाऊ आय हॅव मेड धिस मेनू बार काल तुम्हाला एक होमवर्क दिलेला होता मी मेनू बार पर्यंत आणा कुणी कुणी आणलाय मेनू बार पर्यंत बोला कुणी कुणी आणलाय रेज युअर हँड्स मेनू बार पर्यंत कुणी आणलं काय झालं 100% कम्प्लीट थ्री पार्टिसिपंट रेज हँड एकच मिनिट मला बघून द्या कुणी कुणी रेज केलेले हँड्स अंगद मेश्राम महेश बडवे सुभाष ठाकरे सर अनुजा मॅडम कीर्तनकर सर अस्मिता गवंडे मॅडम कुसुम धोने मॅडम अवधूत वारजे सर नाही ओके तर सात जणांनी फक्त सात जणांनी केलेलं आहे कॅन एनी ऑफ यू शेअर द स्क्रीन अंगद मेश्राम कॅन यू शेअर द स्क्रीन एक्सक्यूज मी सर Yes. I did, but I did with my number, phone number. Phone number. So that was not the question. Whatever the method, whatsoever the manner you are doing, but what I am telling to you that whether you have completed the yesterday's homework regarding website or not. Website I have created. Okay. My account is, sorry, my site also I did. Okay. My payment is done. It doesn't matter that how I have made, but what is the matter that you have completed? So you are in the team. You just raise your hand. Yeah. Only 8 people. And what other people are doing? Baka mi kai ekana mala prashna vicharla kal ki he compulsory ahe ka sir? Mi mhatle ki compulsory ahe. आणि मनातून तुम्ही काय म्हणत होता आणि मी काय म्हणत होतो हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे कंपल्सरी नाही केलं तर मी काय करू शकणार आहे तुमचं काहीच करू शकणार नाही ना त्यामुळे तुम्ही करत नाहीये तुमचं काय नुकसान होणार आहे काहीच नुकसान होणार नाहीये तुमचं तुम्ही म्हणाल की बघू वर्षभर नाही लाईफ टाईम हे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत आम्हाला पाहिजे तेव्हा जमेल तेव्हा आम्ही करूया परंतु मुख्य प्रवाह तर हा हे खूप महत्वाचं आहे परत प्रवाह सुटला त्यात सुटला ना आपला हा कोर्सचा कुठल्या कुठं काय शिकवलं काय केलं ते जे जे प्रॅक्टिस करत आहेत ते राहतील ते काहीतरी भव्य दिव्य घडवणार आहेत तुम्हाला सांगतो मी प्रोच्या वेळेस असं घडणार आहेत भव्य दिव्य की तुम्ही म्हणाल सर तुम्ही खरं म्हणत होता आत्ता माझा आवाज तुम्हाला किणकिणीच्या स्वरूपात आवाज ऐकू येत असेल किण 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 पण परत घंटानाद वाजेल या आवाजाचाच
हो बरोबर होतं हेच बोलणं, त्यामुळे मला इथं आठ हात दिसत आहेत फक्त असो. कालपर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं हे जे मेनू बार आणलेलं आहे आपण, ओके, हा मेनू बार कसा आणला मला शेअर करा स्क्रीन कुणीतरी. चला आता आपण प्रूफ साठी एकाचा बघूया, रॅन्डमली कोणाचाही बघूया. मी करतोय माझी स्क्रीन स्टॉप अँड उपस्थितांपैकी मी देतोय चान्स सुभाष ठाकरे सरांना. ठीक आहे सुभाष ठाकरे सर, कॅन यू शेअर द स्क्रीन राईट नाव ऑर नॉट? हॅलो कॅन यू शेअर द स्क्रीन? ओके आय विल जस्ट अलाव इट टू. अलाव केलंय सर, शेअर करू शकताय का? आवाज येत नाही मला, तुम्हाला येत नाही का आवाज सरांचा? कोणाला येतोय? हा ओके नाही, स्क्रीन शेअर करायलात कर. शो मी युअर मेनू बार. मेनू बार एडिट साइट येस. हे माझ पण झालंय. कुणाचं नाव काय आपलं? राजश्री पाटील. राजश्री पाटील मॅडम, व्हेरी गुड. तुमचं बी आपण स्क्रीन शेअर करून मला एकाच दोघांचं फक्त बघू द्या. ओके सर, फक्त ब्लँक सांगितलं होतं, ब्लँक केले, मेनू बार नाही आणता आला. बर हा मला तेच बघायचं होतं, मी ब्लँक सांगितलं होतं काल, बरोबर आहे. तुम्हाला मेनू बार आणता आला का नाही हे बघायचं होतं मला. ब्लँक सांगितलं तेवढं केलेलं आहे. ओके व्हेरी गुड सर, ब्लँक सांगितले म्हणून त्यांनी ब्लँकच केली, हे खूप छान केलं तुम्ही. सर मी पण ब्लँकच केलीये. ओके गुड गुड, मी करू शेअर स्क्रीन. शेअर करा सर, तुमचा वेळ प्रथम सरांच चालू आहे शेअरिंग. एकच बघू आपण सरांच. शेअरचं ऑप्शन नाही मला. आवाज करत घुमतो. बर ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत चालू होय झाल्यावर मला सांगा सर. मी तोपर्यंत तुम्ही स्टॉप करा शेअर. मी तुम्हाला सांगतोय की उद्या मला काय काय दाखवायचं तुम्हाला. आज आपण काय काय शिकलो ते तुम्हाला एकदा दाखवतो आणि परत पीपीटी चा आपण चालू करूया. एकाच मिनिट हा. कुठे मेनू बार तुमचा? तुम्ही हे डिलीट कोणाचं आहे? कैलास काकडे सर, तुम्ही चालू केली का स्क्रीन? यस 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 यस, स्टॉप करू. तुम्ही तर नाही, राहून द्या. तुम्ही काहीही केलं नाही सर. मी तुम्हाला क्लिअर करायला सांगितलं होतं. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. यस यस यस, अबाउट अस फ्रीबीज, कॉन्टॅक्ट अस, माय व्हिडिओज, माय पीपीटीज. इथं तुमचे होमवर्क मी चेक करणार आहे. ओके असून द्या, हे सरांनी केलं पाहिजे तसं. पण हे तुम्ही बाजूचं जे मी ब्लँक करायला सांगितलं होतं ते का केलं नाही? बर केलं नाही, ठीक आहे असू दे. आता मेनू बार परत एकदा ओपन करा. मेनू बार बरवून दे आता. ठीक आहे बर, ठीक आहे करा शेअर आता मेनू बार. हा हा, आता हे तर तीन नंबरचं काय मेनू आहे दाखवा. काय फ्रीबीज म्हणजे तुम्ही फ्री काय देणार आहे तुमच्या बिझनेसमध्ये? बी आय झेड फॉर बिझनेसचा शब्द आहे तो. फ्री काय ऑफर करणार आहे ते मला तुम्ही सांगा म्हणजे घ्यायला बरं. बोला फ्री काय देणार आहात तुम्ही आम्हाला? तुमच्या क्लास, तुमच्या ऑनलाईन क्लास, होमवर्क सर, होमवर्क ऑनलाईन. आम्ही होमवर्क देणार सर फ्री. ऑनलाईन क्लास? हा ऑनलाईन क्लास. बर बघा बर का, माझी पोरं तुमच्याकडे पाठवून ऑनलाईन क्लास फ्री असते. यस 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 सर, आम्ही होमवर्क देणार. बर कितीही मुलं घेऊ शकतात. म्हणजे ते असं म्हणतात की पाणी विकत देणारे आजचा जमाना होमवर्क जो आहे तुम्हाला फ्री देणार आहे. अच्छा चांगली गोष्ट आहे.
आनंद आहे तो फ्री नसणाऱ्यासाठी खूप मूल्यवान अमूल्य अतुल्य अजोड असं तुमचं ते होमवर्क माझ्यासाठी असणार आहे. असो तुम्ही काय करा सर स्टॉप करा स्क्रीन आणि मला एकदा रिव्ह्यू घेऊन द्या सगळ्यांचा. आय विल जस्ट शेअर माय स्क्रीन ओव्हर हियर आणि याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो आता सध्या हिअर पीपीटी मधील आपण एक पीपीटी करायची दोन पीपीटीचे आपण एक पीपीटी तयार करायची मला. ओके आता मी हा एक बनवलेला आहे अँड हे एक बनवलेला आहे बरोबर आहे तुमच्या समोर अँड आय विल कॉपी धिस अँड आय विल टेक टू द न्यू पीपीटी. आय विल जस्ट कीप इट ब्लँक अँड क्लीन ओके और इवन आय कॅन डिलीट धिस आणि याच्यावर राईट क्लिक करून मी काय करणार आहे कॉपी झालं नाही का ते ओके पेस्ट एक स्लाइड पेस्ट बर हे कॉपी झालं का ओके आता मला काय करायचंय हे पीपीटी मधील ते दोन हितून घ्यायचे आहेत आणि आठ तिथून घ्यायचे आहेत असे दहा स्लाइड आहेत. दहा स्लाइड मला दिसले पाहिजेत किंवा व्हिडिओ दिसला पाहिजे सगळं आलं पाहिजे त्यामध्ये कुणी थोडं करतंय थोडं नाही करत. हे बघा हे दोन झाले हे याला ब्लॅक करा आणि परत हितून घ्यायचे आहेत आठ वेर इट इज best use of not this five presentations four okay presentation three copy and new presentation maza hita hai not this as don't save and don't put it on hita hai ne hita karnar hai mi best बट पाठीमागचं काय आलं नाही त्यामुळे मी काय करेन इथं मधलं सिलेक्ट करेन. हे पहा आता रीड व्ह्यू दाखवतो तुम्हाला राईट वन पहिली ब्लॅक ठेवायची ओके सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन हे अकरा स्लाइड्स मला तुम्ही करून दाखवायचे आहेत आणि पहिली स्लाइडला ब्लॅक ठेवायची याचा अर्थ काय आहे ही जी पहिली स्लाइड आहे मेक इट एज अ नॉर्मल ब्लॅक स्लाइड ठेवायची पहिली आणि शेवटची फॉर्मॅट बॅकग्राऊंड आणि याला करणार आहे मी ब्लॅक ओके देन शेवटची जी आहे ना स्लाइड त्याला बी मी काय करणार आहे ब्लॅक सॉलिड बॅकग्राऊंड किंवा वन मिनिट आय विल जस्ट डुप्लिकेट धिस कंट्रोल डी आणि याच्या खाली ठेवेन मी आणि याला सुद्धा मी मॉर्फन संपवणार आहे मॉर्फ ट्रान्झिशन आणि मॉर्फ आणि मॉर्फ देत असताना मला काय करायचं आहे तुमचं जे काही कुलदैवत असेल किंवा शाळेचं जे काही तुमचं एक सिम्बॉल असेल ओके फॉर एक्झाम्पल लाईक धिस एकच मिनिट तुम्हाला शेवटी तुमचा आउट्रो द्यायचा ना आउट्रो आउट्रो कसा द्यायचा दाखवतो थोडासा सिम्पल मधला आउट्रो बघूया आज आपण फक्त सुपर फायनल डॉक्युमेंटरी. आज आमचा कॉलेजचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल म्हणजे कॉलेजच्या युट्यूब चॅनलवरती मी बनवलेली डॉक्युमेंटरी अपलोड झालेली आहे. उद्या मी तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे सगळं बघून घ्यायचंय ओके फायनल चेंजेस करून ते बनवलेले आहेत ठीक आहे. असो सध्या मला इथं माझी जी मी पीपीटी माझा जो एंड मी तो केलेला होता तो इथं मला पीपीटी दिसे ना बट आय कॅन से द थँक्स ओके ठीक आहे माझे थँक्स हे पिक्चर मध्ये परत इथं सोनी वेगास मध्ये टाकलं होतं पीपीटी मध्ये तयार करून ओके सिम्पली तुम्हाला
हे ट्रायंग्युलर बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, एकतर कुठेतरी ट्रायंग्युलर आपलं आलंच पाहिजे म्हणून, आणि ह्या जोडलेली इमेज वगैरे असं थोडंसं काहीतरी समथिंग इथं शेवटच्या स्लाइडवर तुम्हाला करायचं. ठीक आहे, मग इथे काय करणार आहात तुम्ही, जॉईंट हँड्स तुम्ही घेणार आहात, जॉईंट हँड्स. ओके, धन्यवाद, कारण बघणारे तुम्हाला एवढा वेळ देत आहेत. जॉईंट हँड्स इन प्रेयर म्हणायचं, इन काय म्हणायचं, प्रेयर. हे घ्यायची इमेज, याचं बॅकग्राऊंड वगैरे काढायचं. बघा, एक कोणतीही गोष्ट शिकत असताना तीन चार गोष्टी शिकत असतो आपण त्यातल्या. आणि इथे करायचं कॉपी अँड हिअर आपण केलं त्याला पेस्ट. ओके, आता याला पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आता ब्लॅक न देणार, आपण थोडस ट्रायंग्युलर देणार, त्यामुळे याला व्हाईट ठेवलं तरी चालेल, बॅकग्राऊंड काढायची गरज नाही. आणि याला करायचं रोटेट हॉरिझॉन्टल, आणि याला थोडासा असा करायचा आहे टिल्ट, याला सुद्धा करायचा थोडासा असा टिल्ट. ओके, याला थोडासा पाठीमागे ठेवायचा, याला थोडासा पाठीमागे ठेवायचा, आणि परत इथं लिहायचं वर, इथं खाली लिहायचं धन्यवाद. ठीक आहे, एकच मिनिट. आता हे तर जे ब्लॅक आहे की नाही, त्याला तुम्ही फॉर्मॅट बॅकग्राऊंड मधून सिम्पली काय करणार आहे, ग्रेडियंट. बट दिस इज नॉट द ग्रेडियंट, तुम्हाला तीन स्टॉप घ्यायचे, वन टू अँड थ्री थर्ड वन, आणि अजून एक स्टॉप घ्यायचा चौथा वाला. हे जे चार आहेत का नाही, मधले दोन आहेत का नाही, ते जवळजवळ ठेवायचे. हा जो आहे स्टॉप तो इथं ठेवायचा, आणि हा जो स्टॉप आहे तो इथं ठेवायचा. फक्त कलर बघा आता कसे कसे द्यायचे तुम्हाला कलर्स. आता या शेपचा म्हणजे या बॅकग्राऊंडचा वापर आपण खूप वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतो, ते नंतर पाहूया आपण. आता इथं जो आहे पहिला कलर द्यायचा आहे मला केसरी. सपोज मोर कलर मध्ये जाऊन मी दिला हा भगवा कलर. परत याला मला द्यायचा आहे हिरवा कलर, आणि या दोन्हीला याला मला द्यायचा आहे पांढरा, आणि परत पांढरा. ओके, बट मला असं नकोय, मला पाहिजे लिनियर. आणि इथं मी जाईन रेक्टॅंग्युलर जागी लिनियर, पण असं तिरक नकोय मला. मला काय पाहिजे, डिरेक्शन अशी पाहिजे. ओके, आणि मला ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी पाहिजे, तर त्यासाठी मी काय करणार आहे, ट्रान्सपरंट याला सिलेक्ट करेन, आणि थोडस कमी ट्रान्सपरंट करेन. ओके, आणि याला परत सिलेक्ट करेन ग्रीनला, आणि त्याला सुद्धा ट्रान्सपरंट करेन. ओके, आणि हे जे मधले आहेत, हे जे आहे का नाही, त्याला वरपर्यंत थोडस असं, आणि याला इथपर्यंत असं, जेणेकरून हे पाठीमागचा जे पांढरापण आहे ना तो निघून जाईल. हे बघा लागतेच, आता त्याच्यावरच हात आहे असं ते दिसतंय. थोडस वाटलं तर ह्या हा जो एकदम असं परफेक्ट पांढरा दिसला नाही पाहिजे, वरचा कलर खाली येतोय असं दिसलं पाहिजे, त्यासाठी काय करायचं, हे असं थोडस खाली घ्यायचं, आणि हेही थोडस असं घ्यायचं. हाताला थोडस कमी करू शकता तुम्ही, इथं थोडस केलं, आणि थोडस याला इथे केलं, आणि मध्ये लिहा धन्यवाद. इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स, आणि इथं लिहायचं DHAYNAWAD. ओके, बट तुम्हाला हे मराठीत लिहायचं आहे, त्यामुळं इथं फॉन्ट मी घेणार आहे अमिता, आणि धन्य खाली जो इंग्रजी जो फॉन्ट आहे ते तुम्हाला करायचं मराठी इंडिक इनपुट 3 DHA, कॅप्स लॉक असेल तर काढून टाकायचा, DH धन्य वा धन्य वा आणि द धन्यवाद. हा द घ्यायचा वाच्या जवळ, वा घ्यायच्या न्याच्या जवळ, आणि याला करायचा मोठा 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 मोठा. ओके, आता याला इथं ठेवायचा, याला करायचा ब्ल्यू कलर लाईक धिस. सो इट विल गिव्ह यू द फील ऑफ लाईक अन इंडियन फ्लॅग. आता याला मला ब्ल्यू याला बी द्यायचा हाताला कलर, फॉर्मॅट मध्ये मला इथं ब्ल्यू कलर इथून देता येतो लाईक धिस. पण मला असं नकोय, मला पाहिजे परफेक्ट, त्यालाच फक्त बसला पाहिजे. सो आय विल चूज फ्रॉम धिस रिजन, फ्रॉम धिस वन. ओके, मला हाच कलर याला द्यायचा आहे, तर मी काय करायला पाहिजे सांगा.
format pin format format painter okay तर हे झालं ब्ल्यू बरोबर थोडासा इंडियन फ्लॅगचा अपिअरन्स बट हा हात इकडच्या बाजूला असा हा हात इकडच्या गिफ इमेज तुम्हाला 365 गिफ इमेजचं आपल्याला कंटिन्युएशन उद्या करणारच आहोत आपण तोपर्यंत सगळ्यांनी गिफ इमेजचा मी जिथपर्यंत सांगितलं होतं तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लोड वाढतो बघा बरं का लोड वाढतोय तुमचा तुम्हाला मी रेकॉर्डेड व्हिडिओ ठेवण्यापुरतच ठेवेन मग जे लाईव्हला तेच असतील माझ्या सगळ्यांना रिमूव्ह करून टाकेन लाईव्हला तेच असतील ज्यांचा कालचा होमवर्क पूर्ण असेल तुम्ही म्हणाला मी फी भरली असं करतोय तसं करतोय तर मी तुम्हाला रेकॉर्डेड बघा म्हणेन ओके तर होमवर्क करणे गरजेचं आहे ओके थोडस याला मोठं केलं ओके गुड हे स्लाइडच्या हेतून आलेलं दिसलं पाहिजे आता याला करायचं मॉर्फ ना कसं करायचं ट्रान्झिशन आणि मॉर्फ ओके आणि परत याला करायचं आहे पहिल्या स्लाइडला दुसऱ्या स्लाइडला ट्रान्झिशन काय द्यायचं स्प्लिट स्प्लिट पण हिथं सुद्धा काय आहे काळच आहे त्यामुळे हिथं तुम्ही काय करू शकता व्हाईट करू शकता अशा वेळेस व्हाईट ओके आणि याला द्यायचं स्प्लिट पडदा उघडल्यासारखा फील होईल आता पहिल्यापासून एक शेवट आपण 2 मिनिटात प्ले करूया सगळं दिस इज द फर्स्ट स्लाइड ऑन क्लिकच ठेवलं आपण सगळं दिस इज द फर्स्ट स्लाइड व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो खूप चांगला याचा बरं का ओके ओके गुड असं झालं का आता हे माझ्या प्रोजेक्टरचा प्रॉब्लेम आलेला याला बट मी इथनं प्ले करून दाखवतो तुम्हाला फर्स्ट ब्लॅक आली ऑटोमॅटिक लोगो आला परत पुढची स्लाइड काय ते दिसते मला इथं राईट हा आवाज वाजला परत पुढची स्लाइड आली पण कशी आली ती एकदम जर्क करून आली बरोबर आहे मला आता मॉर्फ द्यावं लागेल तिथं जेणेकरून ते इझिली येईल स्मूथ येईल त्यानंतर पुढे याला केलं मी क्लिक या तिथं मला तिथे क्लिक करावं लागेल ऍक्च्युली यस प्रोजेक्टर असेल त्या वेळेला सो दिस प्रॉब्लेम इज वॉज द ओल्ड प्रॉब्लेम बट आय विल जस्ट एंड दिस स्लाइड शो सो इन्स्टेड ऑफ जस्ट शोईंग इट ऑल दिस आय विल जस्ट कन्वर्ट दिस इन टू व्हिडिओ ओके इन पीपीटी मध्ये बघण्यापेक्षा आपण व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करूया आणि याला व्हॉइस ओव्हर किंवा याला आपण हे देऊया म्युझिकल थोडीशी आपला डॉक्युमेंट म्हणजे हे बनवूया आपण व्हिडिओ बनवूया आपला फाईल करायचं आहे तुम्हाला आणि एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्ट केल्यानंतर क्रिएट अ व्हिडिओ 1080 जागी तुम्ही घेणार आहे 720 पिक्सेल बट बिफोर धिस शुअर करा की सगळं व्यवस्थित ट्रान्झिशन दिलेले आहेत तुम्ही बघा एकच मिनिट हा इथं तुम्ही आता हा जो कलर दिलाय का नाही तुम्ही जर व्हिडिओमध्ये जर बनवणार असाल का नाही व्हिडिओमध्ये जर तुम्ही बनवणार असाल तर थोडस असं वाटलं पाहिजे थोडंसं जरा इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे म्हणून तुम्ही काय करू शकता बरं सांगा मला आता याला जो बॅकग्राऊंड जो कलर आहे ना बॅकग्राऊंड कलर तो वरच्या याच्यासारखा द्या कशासारखा याच्यासारखा द्या ओके आता हा याला जो शेप द्यायचा आहे तुम्हाला हे तर शेप फिलमध्ये जायचं आहे तुम्हाला बरोबर आहे शेप फिलमध्ये जाऊन या ड्रॉपर आणि हा बॅकग्राऊंड द्या ओके आणि टेक्स्टला काय करा व्हाईट ठीक आहे देन सेकंड व्हिडिओ मला द्यायचा असेल कुणी एक्सप्लेन करत नाही झूम वरती त्यामुळे तुम्हाला सोपा मार्ग सांगतो याला परत शेप फिल करायचे तुम्हाला शेप फिल आय ड्रॉपर अँड टेक धिस अँड मेक द कलर व्हाईट ओके टेक्स्ट कलर व्हाईट परत याला सिलेक्ट करा परत तुम्ही काय करा शेप फिल अँड टेक अँड आय ड्रॉपर अँड सिलेक्ट धिस ब्ल्यू कलर देन सिलेक्ट टेक्स्ट ऑफ बांगलादेश फिल and eyedropper and put this green color and make the text white select the text of Nepal then go to the shape fill and select eyedropper put it on this yellow color and keep it black text color then this one select the text of Bhutan and go to the eyedropper and select this orange color put it again black okay and this one now the Maldives select this shape fill
an eyedropper and select this red color. Take this eyedropper, select this red color and make it white. Okay. Fine now. आता सगळ्यामध्ये किती ट्रान्झिशन असले पाहिजे ते ठरवा. ट्रान्झिशन ऑन माउस क्लिकच्या जागी ते करा ऑटोमॅटिक आणि करा याला 1 2 3 1 2 1 2 3. कारण 2 मिनिट ड्युरेशनचे 2 सेकंड ड्युरेशनचे 1 सेकंदच राहणार आहे. कोणाला वाचायचं असेल तर पॉज करून वाचू शकता म्हणायचं. ओके त्यानंतर धिस वन अँड मेक इट अज व्ही. सेम अगेन ऑन माउस क्लिक काढा आणि इथे करा 3 सेकंद. परत खाली जावा आणि परत ऑन माउस क्लिक काढा आणि परत करा 3 सेकंड्स. परत इथं खाली या, ऑन माउस क्लिक काढा आणि परत करा 3 सेकंड्स. म्हणजे एक एक सेकंड दिला आपण खरं तर, कारण 2 सेकंड ड्युरेशनचे मायनस करायचे असतात. म्हणजे स्लाइड 1 सेकंड टिकते, रिटेन होते. ओके आणि परत रिलीज होईल ते म्हणजे पुढं. आता इथं जायचं 3 अँड 4. ओके आणि परत इकडे द्यायचं खाली ब्लॅकला. शेवटचं ब्लॅक नाही, इथं नाही दिलेलं आपण. हा इथे सुद्धा तुम्ही ब्लॅक देऊ शकता, कारण धन्यवाद झाल्यानंतर इथं ब्लँक स्लाइड अँड फॉर्मॅट बॅकग्राऊंड अँड हिअर कीप इट ब्लॅक अँड ट्रान्झिशन अँड मॉर्फ. फाईन, पिक्चर इज संपला. आता बघा इकडं, इथं ही जी स्लाइड आहे ती व्हाईटच ठेवायची, शेवटची स्लाइड ब्लॅक ठेवायची. हे समजलं तुम्हाला? 13 स्लाइड झालेली आहेत. पहिल्या स्लाइड नंतर ट्रान्झिशन येणार आहे लगेच 0 सेकंड. सेकंड नंतर कसं कधी येणार आहे ट्रान्झिशन? 0 सेकंड. थर्ड नंतर ट्रान्झिशन कधी येणार आहे? नॉट 0 सेकंड बट 1 2 अँड 3. ओके व्हॉट इज द टॉपिक? लेट देम रीड. अँड ही जी स्लाइड आहे 0 सेकंड नंतर, नॉट दॅट बट 2 सेकंड युअर ठिकन 2 and here 3 seconds. नंतर सगळ्यांना दिलेलंच आहे. परत एकदा पहिल्यापासून चेक करा, खाली खाली टिक दिसते का नाही बघायचं. इकडं नजर ठेवा, नजर कुठे ठेवायची टिकला. मी इथं इथं सिलेक्ट केलंय, पहिल्याला खालीच आहे, दुसऱ्या साईडला. ओ माय गॉड, विंडोज आणि इन्व्हर्ट काय दिसत तुम्हाला? इन्व्हर्ट झाली का माझी विंडो? हॅलो, आर यू देअर? दिसतंय सर. काय दिसतंय? सरळ दिसतंय का सर? स्क्रीन दिसते की? सरळ दिसते का स्क्रीन तुम्हाला माझी? सरळ म्हणजे आहे की जसे दिसाय तसे दिसते आहे. सी व्हॉट आय एम सीइंग नाऊ, इथं टाइम बी दिसेल तुम्हाला. मी आय एम मी एक फोटो काढतोय, ठीक आहे, आणि तुम्हाला ग्रुपला पाठवतोय की माझी स्क्रीन मला कशी दिसते. असं झाल्यावर मी काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला कसं कळणार की मी काय करतोय ते? आता ही माझी जी विंडो माझ्या लॅपटॉपची कशी झाली ते मी तुम्हाला दाखवतो. सेंड टू पीपीटी मॅम i4. आणि आता तुम्ही घ्या बघून, नीट जरा झूम करून बघा. बघितली का मी काय करायला पाहिजे? कोणी सांगताय का आता? करायला पाहिजे कंट्रोल झेड नाही, कंट्रोल झेड नाही होते. विंडोज आणि नेव्हिगेशन एस्केप ने सर नॉट अल्टर कंट्रोल आणि नेव्हिगेशन की. ठीक आहे, बाय. हा आता सरळ आली. हॅलो ड्रीम, स्वीट ड्रीम. काकडे सर, काकडे सर काय कोण आहेत? काकडे सर आहेत का? माझ्या आहे तर लॅपटॉपचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि कल्पना
माइक माइक हेलो 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 टीचर्स 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 माइक ऑफ 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 प्लीज 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 केले का सगळ्यांनी माइक बंद. हाँ वर्षा दळवी म्हणून तर चालू आहे सर. बर इकडे लक्ष द्या. आता किती सांगणार आहे आपण, कसं सांगणार आहे, अजून कसं सांगणार, बोला. प्रेमाने सांगितलं, असं येड्यामाने करून सांगितलं तरी ऐकणार. आता लक्ष द्या इकडं, ही पहिली स्लाइड मी ठेवलेली आहे व्हाईट आणि शेवटीची ठेवलेली मी ब्लॅक, आणि माझे ट्रान्झिशन चेक करायचे तरच व्हिडिओ तुम्हाला जायचं, व्हिडिओ बनवायला जायचं. पहिल्या स्लाइडला आता मी इथं पहिल्या स्लाइडवरती ठेवलं आणि मला आता मी खाली खाली घेत चाललो बरं का. नजर तिकडे पाहिजे तुमची, दुसऱ्या स्लाइडला सुद्धा खालीच आहे, तिसऱ्या स्लाइडला सुद्धा खालीच आहे ते टिक मार्क, चौथ्याला सुद्धा खालीच आहे, कारण एखादा राहू शकतो वर. पाचव्याला सुद्धा खालीच आहे, सहाव्याला सुद्धा खालीच आहे, सातव्याला सुद्धा खालीच आहे, आठव्याला सुद्धा खालीच आहे, नव्याला सुद्धा खालीच आहे, दहाव्याला सुद्धा खालीच आहे, अकराव्याला सुद्धा खालीच आहे, बारावला सुद्धा खालीच आहे. काय खालीच आहे दिसतंय ना, काय खाली खाली काय बघतोय मी, कुणी सांगेल का मला, कुणी सांगेल का खाली काय बघतोय. ऑन माउस क्लिक किंवा आफ्टर स्लाइड. यस 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 टिक टिक आहे का नाही ते बघतोय मी. परत इथं तेरा नंबरच बघा, तेरा नंबरच थोडा डिस्क्रिपन्सी आलेली होती, बाराच खालीच आहे आणि तेराच काय आहे वर आहे, ते काय करतो इथं खाली करतो आणि वरच काढून टाकतो. आता हे ट्रान्झिशन्स मी सगळे सेट केलेले आहेत. ओके नाव इट इज एव्हरीथिंग नाव इज परफेक्ट. माय कलर चॉईस, माय स्लाइड इंट्रो इज ओके, माय स्लाइड आउट्रो, माय पीपीटी आउट्रो इज ओके, वोट ऑफ थँक्स सुद्धा दिलेले आहे, मधले स्लाइड्स आर कलरफुल अँड ब्युटिफुल, इफेक्ट सगळे बसलेले आहेत, ट्रान्झिशन चेक करून झालेले आहेत, अॅनिमेशन असतील तर अॅनिमेशन चेक करून झालेले आहेत, बॅकग्राऊंड चेक करून झालेला आहे, आउटलाईन चेक करून झालेले आहे. नाव एव्हरीथिंग इज क्लिअर. नाव आय एम गोइंग टू सिलेक्ट द फाईल अँड एक्सपोर्ट अँड क्रिएट अ व्हिडिओ. Select this HD 720 pixel. Why should you not use 180 or 4K? Because जो व्हिडिओ तुमचा बनेल तो मोठ्या साईजचा होणार आहे, खूप मोठ्या साईजचा होणार आहे, तुम्हाला शेअर करता येणार नाही. प्लस शेअर केला तरी ती ओपन होताना ते दिसणार नाही समोरच्याला. सगळ्यांकडे काय ऍपलचे हे नाहीत, आयफोन्स नाहीत, ठीक आहे. आता यूज रेकॉर्डेड टायमिंग अँड नरेशन्स. ओके तर इथं झिरो करायचं, इथं झिरो अँड क्रिएट अ व्हिडिओ. व्हिडिओ क्रिएट करताना इथं डेस्कटॉपचा मी पाथ दिलेला आहे आणि मी म्हटलेला आहे डे 3. ओके अँड कॅपिटल डी ए वाय 3 अँड डेस्कटॉपला केलं मी सेव्ह. नाव खाली असा बार दिसतोय बघा तुम्हाला, बार सुरू झालेला आहे, दिसतोय का? रोज बघतो म्हणावं आम्ही. दिसत आहे का बार, दिसत आहे का बार, दिसत आहे का? आता माईक कुणी चालू करत नाही. यस सर दिसतोय. यस सर. ओके आता तर किती पर्सेंट झालं, आता पूर्ण झाल्यावर आपण पाहूया. आणि त्याला मी सोनी वेगस मध्ये हे करणार आहे, ओपन करणार आहे आणि तिथं मी साऊंड देणार आहे. तिथं मला साऊंड द्यायचं नाही, तिथं द्यायचं आहे मला वेगवेगळ्या वेगवेगळ्याला वेगवेगळा द्यायचं आहे मला. इंडिया झाल्यावर वेगळा द्यायचं, पाकिस्तान झाल्यावर वेगळा द्यायचं आहे. ओके ते सगळं वेगळं द्यायचं आहे. टिल दॅट टाइम लेट मी चेक, राहुल नेहरे सर आलेले आहेत का? सर एक प्रश्न विचारू का सर? विचारा पण मला लेट मी चेक, एकच मिनिट. लोन ते कारण ते 10:30 येणार होते. नो ठीक आहे, मी फोन करेन त्यानंतर. आपण आता फोन करतो, तोपर्यंत प्रश्न विचारा. कोणाचा प्रश्न आहे सर? माझ्याकडे ऑफिस 365 नाही आहे, तर ते मिळेल का? ते सगळं सगळं उद्याच्या मीटिंग म्हणजे उद्या एक दुपारी आहे ना, थोडस सगळ्यांनी जॉईन व्हा, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या डिस्कस करायच्या तुमच्या बरोबर. सोनी वेगासचं इन्स्टॉलेशन, व्हिडिओ स्क्रॅपचं इन्स्टॉलेशन, ऑडॅसिटीचं इन्स्टॉलेशन, ओबीएसचं इन्स्टॉलेशन, ऑफिस 365 इन्स्टॉलेशन, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन बद्दल उद्या मीटिंग असणार आहे. प्लस प्लस ऑन व्हेरी इम्पॉर्टंट 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 अँड इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे, तर मला रिव्ह्यू घ्यावा लागतो, यादी करावी लागते, असं एकानं प्रश्न विचारला त्यानंतर लगेच ते काम होत नसतात. यू जस्ट पुट युअर लेग्स इन माय शूज. ओके त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे नियोजन करावंच लागणार आहे आणि त्याशिवाय ते होणार नाही. त्यामुळे रिव्ह्यू तुमची यादी अजून फायनल झालेली नाहीये. उपस्थितांपैकी कोणी ऍडमिशन घेतलेलं नाही असं आहे का?
तर मी ऍडमिशन घेतलंय पण ते ऍप मध्ये दिसत नाहीये. मी तुम्हाला मेसेज केलेला आहे पूनम सिरसाट. पूनम सिरसाट सर आणि मॅडम आणि ते यांचा थांब यांना फोन करतो लाईव्हला लाईव्ह मध्ये लर्न ते. आणि अजून सुजाता मॅडम होते कोणी? सुजाता मॅडम येस सर येस सर मी पण. तुम्हाला दिसायला सुरुवात झाली का? नाही नाही सर अजून. लेक्चरमध्ये चेक नाही केलंय तरी मी चेक करते. म्हणजे ऋषाली मॅडमचा माझा झूम कॉल झालेला त्यांनी चेक केलेलं पण तरी नाही दिसलं ते. माइक ऑफ करा आता प्लीज. हॅलो सर मीटिंग जॉईन करा ना प्लीज. आता ते माझं जवळजवळ झालेलं आहे फर्स्ट सेशनचं, तर सेकंड सेशन माझं सुरू होण्या अगोदर तुम्ही यांना एक अर्ध काय आपल्या आपण चर्चा करू यांच्याशी. ठीक आहे या. हा ठीक आहे या लागले सर 5 मिनिटात या लागलेत. तर तोपर्यंत आपला व्हिडिओ तयार झालेला असेल मी तो घेतोय. सर चेतना मॅडमचा प्रश्न आहे की ते वेबसाईट मध्ये बॅकग्राऊंड कसे डिलीट करायचे. सिलेक्ट तुम्ही होता का मॅडम काल? कोणाचं? चेतना मॅडम? मी नव्हते, चेतना मॅडम होते. आपण आता त्यांचा रेंज नाही आहे त्यांनी प्रश्न विचारला. ठीक आहे तर ते त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ पहा किंवा मी आता दाखवतो तुम्हाला. आता काकडे सरांची स्क्रीन शेअर करून आपण ते डिलीट करू शकतो त्यांचे बॅकग्राऊंड. ते वेबसाईटचं जे एडिटिंगचा जो पॉईंट आहे तो आपण घेणार आहोत यानंतरच्या सेशन नंतर. ओके आता सरांचं थोडंसं तुमच्याशी थोडंसं महत्वपूर्ण डिस्कशन होणार आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या सेशनला वळणार आहोत. आर यू रेडी नदाफ मॅडम? आता तरी आहे. पुढचं काय माहित नाही. 11 काय होईल, 11:30 काय होईल, 11:30 काय होईल काय सांगू शकत नाही. हाय का नाही? नमस्कार सर, सुतार सर बोलतोय. हा नमस्कार सर बोला की. हे दुपारचा एक प्रॉब्लेम मला असा होता, मॉर्फ इफेक्ट मध्ये 2 स्लाइड मध्ये पहिल्या स्लाइड वरती जर आपण शेप घेतला, शेप आणि त्याच्यावरती टेक्स्ट घेतला बरोबर, तर त्याला सेकंड स्लाइड वरती टेक्स आणि शेपला बिग करायचं म्हणजे मोठं करायचं आहे. करता येईल का? मोठं करून करता येते पण ते त्याच्यावरती पुन्हा आपण दुसरी अक्षर जर घेतली तर मग तो इफेक्ट बसत नाही. तर ते काय प्रॉब्लेम झाला जरा मला सांग. बस तो आरामात थांबा मी तुम्हाला सांगतो. थांबा त्यांचा फोन आलाय. हा हॅलो बोला लवकर सर. लिंक से बरोबर एकच मिनिट. हा लिंक पाठवतो तुम्हाला झूमची लिंक ग्रुप वरून घेतो मी. काय चालू दुसरे ग्रुप वर काय मेसेज टाकलाय कोणी टाकलाय बरं. हा परत येण्याची वेळ. ऍडमिन दुसरे काय करत आहेत? तुम्ही इन्स्ट्रक्शन देत नाही का ऍडमिन लोक? इथं फक्त होमवर्क आणि ओनली ई कॉन्टेंट शेअर करायचे. आणि तुम्ही मला पर्सनलला टाका. हे असलंय ना मी खूप वाचत असतो बरं का, सेव्ह बी करून ठेवत असतो आणि माझ्या भाषणात व्याख्यानात सुद्धा वापरत असतो. मला खूप आवडत असतो. त्याचा अर्थ समजू नका की दुसरं चांगलं काही पाठवायचं नाही का. पण ती जागा नाहीये. तुम्ही मला पर्सनलला माझी जागा भरवा पूर्ण. मी ती सेव्ह करून ठेवेन, आयुष्यभर संग्रही ठेवेन आणि त्याचा वापर कुठं ना कुठं केलेला दिसेल अशा चांगल्या चांगल्या मोटिवेशनल स्टोरीजचा. कारण ती वाक्य वाचत लिहित बोलत आणि ऐकत नाही मी तर जगतो आणि तुम्हालाही ती जगायची आहेत. बट हॅलो. हा हॅलो सर आले का? हो हो येस सर. हा तर सर तुम्ही आता यांचे 2 जणांचे प्रॉब्लेम आहेत. आज एक नवीन ऍडमिशन झालेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना स्टार्ट क्लास दिसत नाही, पेमेंट झालंय. माझ्याकडे त्यांचं नाव आहे, तुमच्याकडे त्यांचं नाव आहे, बट त्यांचं ऍप मधून त्यांना काहीच करता येत नाही. असे आता जे कोण होते पहिले वाले? पूनम सिरसाट. पूनम सिरसाट मॅडम आहे. सर मी पण आहे, शांता वाघमोडे. शांता वाघमोडे मॅडमचं व्यास झालेलं आहे. अजून सुजाता सुर्वे. सुजाता सुर्वे तर कालपासून आहे, त्यांचा मला कॉल 2-3 आला. तर 8:25 मला त्यांचा कॉल आला होता की 8:30 मीटिंग आहे ना तर त्यांना जॉईन होता येत नाहीये. तर ते एकदा बघून घेता का जरा काय लाईल. ओके ओके. सर्वात अगोदर काय नाव सांगितलं तर पूनम मॅडम. मॅडम तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता?
एक मिनिट लॅपटॉप वर जॉईन केली मीटिंग मी लगेच फोन वर करते आणि स्क्रीन शेअर करते. बरं दुसऱ्या मॅडम कोण आहेत? मी करू का? मी करू सुजाता. सुजाता मॅडमचं जरा दोन दिवसापासून इथे बघून घ्या. आता यांचं आता ऍडमिशन झालेलं आहे, कदाचित ते अपडेट झालेलं नसेल पण यांचं व्हायला हवं होतं अशी अपेक्षा आहे. आय फोर मॅडम कॅलेंडर मध्ये जा. बुकिंग ठीक आहे. सुजाता मुळीक बरोबर ना? हॅलो. हो सुजाता नाही सुर्वे सर. सुर्वे ईमेल आय डी मॅडम? ईमेल आय डी सर सुजाता मुळीक जीमेल आहे आणि सुजाता सुर्वे माझं नाव आहे, आत्ताचं नाव आहे. ओके 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 ठीक आहे मॅम. तुमचं एक माझी मोबाईल वरची स्क्रीन शेअर. एक बॅक करा मॅडम कॅलेंडर मध्ये. मी फोन पे ने केलेलं सर. माझा ईमेल आय डी पूनम सिरसाट 7@gmail.com. मॅडम पेमेंट करताना काही एरर आला होता? बॅक केलं होतं? झालं होतं काय? नाही अजिबात नाही. मला उलट ट्रान्झॅक्शन मध्ये मेसेज पण आलेला की पेमेंट सक्सेसफुली असं आणि मी त्याचा स्क्रीनशॉट पण घेतला. ऍप्लिकेशन मध्ये बुकिंग सक्सेसफुलचा असा आलेला काही मेसेज? नाही बुकिंग सक्सेसफुलचा मेसेज नाही आलेला. हा ओके ठीक आहे एक मिनिट. पूनम शेसाट. हे असं आलेलं सर पेड केलेलं मेसेज फोन पे चा. ठीक एक सेकंद. तुम्ही पेमेंट किती वाजता केले काल? नाही आज केलं सर मी पेमेंट. एक मिनिट लगेच सांगते टायमिंग. टायमिंग 5:30 ला केलेलं सर. 5:30 का? 18 तारीख. ठीक आहे ओके मॅडम. ओके करू सर ऑफ? हो येस. दुसरं कोण होत? हॅलो सर पूनम मॅडम होत्या? हो सांगितलं मॅडम. हा ते सर त्यांचं नाव ट्रान्झॅक्शन आहे ना ह्याच्यातून केलंय वॉलेट मधून केलंय. ओके ओके. नाही फोन पे वॉलेट पण त्याच्यामध्ये त्यांचा ईमेल आय डी ट्रान्झॅक्शनचा कुठला आहे कारण मला तो दिसला मी चेक करत होतो. अच्छा अच्छा सांगू का सर ईमेल आय डी माझा? हो पूनम सिरसाट 7@gmail.com. मुबीन सरांचे चार टाकू का? नाही ठीक आहे ओके. मोबाईल नंबरचे लास्ट 4 डिजिट्स काय आहेत तुमचे? 7400. ठीक आहे ओके थँक्यू. नेक्स्ट. हॅलो. हा सर माझा आहे शांता मागमोरे. तुमचं एक मिनिट. आताच केलं मी 6:00 केलं असेल 6:30 पेमेंट. तुमचं आलेलं आहे मॅडम. तुमचं दिसतच नाहीये का? मी नाही बघितलं नाही. मला फक्त ते नो लाईव्ह सेशन एवढं दिसतं ते ऍप मध्ये जाते बाकीचं दिसत नाही काय अजून असं आहे.
नाही ऍप्लिकेशन ओपन करू शकता का आता हे करू का तुमचं ईमेल आय डी टाकताना तुमचं स्पेलिंग आहे ना ते चुकलंय जरा डॉट कॉम च डॉट सी आय एम झालंय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लॉग इन करा बरं कशाला याला करू का ऍपला ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्ही कशाने पेमेंट केले मॅडम फोन पे नेच केलं फोन पे नेच केलं का ओके अच्छा सुजाता सुरू मॅडम तुम्ही फोन पे नेच केलं होतं नाही सर मी गुगल पे ने केलं होतं ओके ओके ठीक आहे हा सर काय येत तिथं आता मी ओपन केलं कॅलेंडर बुक बुकिंग मध्ये गेलं तर मला एक हे आलंय काय आलंय बुकिंग मध्ये स्लॅश 8561 कॅलेंडर मध्ये दिसतात 18 तारखेला हे कलर दिसतो ऑरेंज कलर दिसत ओके ओके आणि स्टार्ट क्लास खाली आहे ओके ओके ठीक आहे मग तुम्ही उद्यापासून फक्त स्टार्ट क्लास सर क्लिक करा तुमचं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके ओके सर ठीक आहे काही इशू काहीच नाहीये तुम्ही स्टार्ट वरून सुरू करू शकता हो ठीक आहे चालेल ओके थँक्यू ओके अजून अजून कोण होत हॅलो हॅलो मी बोला हॅलो हा मी रोहिणी हेमाडे आता मी पाहिलं की नाही का मी हे सगळं ऐकलं आता आणि माझं पण चेक केलं तर माझं सगळं दिसत होतं म्हणजे 999 रुपये भरलेले वगैरे सगळं दिसलं माय बुकिंग मध्ये पण आता मी परत बघते त्या ऍप वर गेलं तर व्हाईट स्क्रीनच दिसतेय मला बॅकच होत नाहीये तिथून मी नाही ऍप क्लोज करा ना आता तुमचं झूम मीटिंग पण तुम्ही मोबाईल वरून जॉईन केले की लॅपटॉप वरून केले आता मोबाईल वरून केले बरं एकच मिनिट हे कंटिन्यू ठेवा मला फक्त एकच सांगायचं की आता 11 वाजलेले आहेत मी फक्त रेकॉर्डिंग स्टॉप करतो मीटिंग मी स्टॉप करत नाहीये हे तुमचं सेशन झाल्यानंतर आपण एक 5 मिनिटांनंतर भेटणार आहोत तर सगळ्यांनी इथेच राहा आणि परत आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक देऊन दुसरा सेशन घेणार आहोत त्याच्या नंतरचा बरं एक मिनिट सर तुम्ही ठीक आहे रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल ओके पेमेंट करण्याची किती जण बाकी आहेत